आप क्या एक्सपेक्ट कर रहे हैं आज की इवनिंग में? नहीं, वो अनएक्सपेक्टेड थिंग्स ऐसा, जो ये इतनी बड़ी आर्टिस्ट हैं और आर्टिस्ट के यहाँ प्रोग्राम हो रहा है तो बहुत अच्छी बातें होंगी और सारे आर्टिस्ट सुनने के लिए कनॉशियस लोग हैं, तो डेफिनेटली बहुत अच्छा इवेंट, तो मतलब बहुत अच्छा प्रोग्राम होगा आज। बोलेंगे तो उनके गुणी लोगों के, तो जो भी हम सुनेंगे तो अच्छा ही लगेगा, लगने वाला है, और आवाज़ भी सुनने के लिए और उनके विचार सुनने के लिए आए। जैसे हरिप्रसाद जी और किशोरी जी, दो टू ग्रेट आर्टिस्ट, डॉयंस ऑफ द इंडियन म्यूजिक, सो दे आर कमिंग ऑन द सेम स्टेज, सो बहुत ही अच्छा लग रहा है। वृंदा बना के कैसा लग रहा है? अभी तक तो मैंने पूरा देखा ही नहीं, और जितना देखा है उतना सुंदर है। हरि भाई बहुत कष्ट उठा रहे हैं, भगवान से प्रार्थना है मेरी कि उनको तरक्की मिले इसमें। और आज की इवनिंग में आप क्या एक्सपेक्ट कर रही हैं? मैं तो वैसे लेक्चर तो देती नहीं हूँ, मेरी तो इंटरेक्शन होती है लोगों के साथ, कुछ पूछते हैं मैं जवाब देती हूँ। Encounters with the most treasured living heritage of India. It's art, music, and up close and personal interaction with the gods of music themselves in this intimate and resplendent environs of Vrindavan Gurukul. We at Vrindavan Gurukul are committed to this cause of upholding the values of our rich tradition and promise to be the torchbearers for the next generation. Now, of course, this would not be possible to cognate periodically with the discerning music lovers of Mumbai in this scale without the generous love and patronage of our principal supporters, Tata Consultancy Services, and also Shri Kadale of Tata Capital, and the event ably managed by our extended family at Banyan Tree. At Anubhav, today our esteemed artist is none other than the great Gana Saraswati, Shrimati Kishori Tai Amonkarji. Let's welcome her. Gana Saraswati, Padma Vimushan, किशोरिता यमनकर जी।
किशोरीताई, आपल्याला पाहिल्यावर, आपल्याला ऐकल्यावर एकच गोष्ट माझ्याच नाही तर सर्व संगीत रसिकांच्या मनात येतं, आणि ते म्हणजे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. आणि याच जोडलेल्या हातांनी आज आमचे पूजनीय गुरुजी पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसियाजी, गुरुमाजी, आमचं वृंदावन गुरुकुल, गुरुकुलचे सर्व शिष्यगण आणि आपण सर्व रसिकजन हो, आपल्यातर्फे आज आम्ही आपल्या या अनुभव कार्यक्रमामध्ये वृंदावन गुरुकुलमध्ये गुरुजींतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे किशोरीताईंचं आम्ही स्वागत करतो आहे. संगीत क्षेत्र की एक महान कलाकारा जिनके सिर के ऊपर साक्षात सरस्वती का हाथ है, ऐसी गान सरस्वती, ऐसी विविध उपाधियां हम इनको देते हैं, लेकिन ताई जब आपका एक सुर, आपका एक सा हमारे दिल को छू जाता है तब ये सारी उपाधियां भी बहुत फीकी पड़ती है और जो अनुभव हम लेते हैं वो कुछ अलग ही होता है. और आज इस मंच पर आपका ये अनुभव हम आपसे लेना चाहते हैं और इसलिए आज ज़्यादा आप लोगों के बीच में और बातें ना करते हुए जयपुर घराने की आपकी माताजी और आपकी गुरु गान तपस्विनी श्रीमती मोगूबाई कुडीकर जी का आशीर्वाद से आपने जो एक संगीत शिक्षा ली है और एक नया आविष्कार हम लोगों के सामने प्रस्तुत किया है, उस आविष्कार का एक अनुभव हम आपसे लेना चाहते हैं और आपसे आज्ञा मांगते हैं कि आप, आपके जो भी आविष्कार है, अनुभव है, वो आम यहाँ उपस्थित सभी लोगों के लिए आप सादर करें. बहुत बहुत शुक्रिया और पुनः एक दा ताई आप लोग स्वागत है. गुरुकुलच्या आयोजकांनी फार चांगली सोय केली आम्हा लोकांची, कारण ताई असं म्हणाला की मी मराठीतच बोलणार आहे, कारण जे मनापासून बोलायचं असतं ते आपल्या मातृभाषेतच चांगलं बोललं जातं. आणि मग मला तारेवरची कसरत कदाचित करावी लागली असती की आपल्याशी हिंदीत बोलायचं, आणि मग इतके चांगले विचार एकीकडे ऐकत असताना दुसरीकडे असं हिंदी ऐकायचं असा प्रसंग आपल्यावर आला असता, पण सोय चांगली झाली आहे. पण तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्यावेळेला इंग्रजी किंवा हिंदी शब्दांचा आपण वापर करू शकतो. अनुभव ही जी संकल्पना आहे ती या गुरुकुलाच्या गुरुमा इथे उपस्थित आहेत त्यांची आहे, आणि अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे. ह्याचं कारण मोठे कलाकार जे असतात त्या कलाकारांचं गायन किंवा वादन ऐकून आपलं मन पुरेसं भरत नाही, खूप आनंद मिळतो आणि खूप अजून मिळवावं असं वाटत राहतं, आणि ते जे मिळवावं असं वाटत राहतं ते त्यांना प्रत्यक्ष बघून, बोलून, त्यांचे विचार ऐकून आपण मिळवू शकतो. किंवा एखाद्या कलाकाराशी आपण बोलल्यानंतर, त्यांचे विचार ऐकल्यानंतर, मग जेव्हा त्यांचं गाणं आपण ऐकतो त्यावेळेला ते गाणं आपल्यापर्यंत अधिक चांगल्या तऱ्हेने पोचतं. हे संस्कार काही क्षणांचे जरी असले तरी ते आयुष्यभर पुरू शकतात. तर अशा प्रकारची ही सिरियल सुरू केल्याबद्दल गुरुमांना खरोखर मी सर्व शिष्यांच्या वतीने आणि गानरसिकांच्या वतीने वंदन करतो. अतिशय स्तुत्य, अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे. आणि आजच्या ह्या अनुभव ह्या कथनामध्ये ताईंच्या वतीने थोडंसं सुरुवातीला निवेदन असं करतो की आपल्या सांगीतिक अनुभवातून ताईंनी स्वरार्थ रमणी नावाचा एक ग्रंथ सिद्ध केला आहे, आणि संपूर्ण आयुष्यभर ताईंनी जो ध्यास घेतला, जो शोध घेतला, तो खूप कष्टाने शब्दबद्ध केला आहे. आपल्यातल्या ज्या ज्या रसिकांना शक्य असेल त्यांनी जरूर तो ग्रंथ वाचावा. मला एक डिफिकल्टी नक्की माहिती आहे, बिकॉज दिस बुक हॅज नॉट येट बीन ट्रान्सलेटेड इन टू हिंदी ऑर इन टू इंग्लिश, बट वी डू एक्सपेक्ट दॅट व्हेरी शॉर्टली दॅट दॅट ड्रीम ऑल्सो विल कम ट्रू, आणि ताईंचं जे चिंतन आहे ते आपल्यापर्यंत पोचेल. तर केवळ आपले वैयक्तिक अनुभव काय, कुठे कसे हे सांगण्यापेक्षा सुद्धा संगीत ताईंना कसं दिसतं, संगीताच्या अत्यंत ॲबस्ट्रॅक्ट अशा मूलतत्वापर्यंत ताई कशा पोचल्या आहेत हे
आपल्याला जाणून घेणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप उद्बोधक असं होऊ शकेल. आणि ताई पुष्कळदा असं म्हणतात की जब आप बात करती है तो सब गाने की जो शिष्य मंडळी है उनको अच्छा लगता है कि आज ताई की बात हम सुन रहे हैं. लेकिन उसके बाद ताई कहती है कि आपने मुझे सुना लेकिन उसके ऊपर कुछ अपना खुद का ख्याल, उसके ऊपर कुछ काम किया कि नहीं किया. आप अगर उसके बारे में सोचते हैं और उस विचार को लेकर आगे बढ़ना चाहते हैं तो उस रास्ते में आपको कठिनाइयाँ आती है कि नहीं आती है, और अगर आती है तो क्यों कोई पूछने नहीं आता है कि क्या करो आगे. तो दिस इज एन ओपन इन्विटेशन फ्रॉम ताईज एंड दैट वॉट एवर शी इज शेयरिंग विथ यू शी हैज ऑलरेडी शेयर्ड इन द फॉर्म ऑफ अ बुक. लेकिन आज बातचीतीच्या स्वरूपात सुद्धा जे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत त्याच्यावर आपण विचार करावा, त्याची मेहनत साधना करावी, आणि त्यातून जर काही आणखीन जाणून घ्यावं, त्याच्या त्या मार्गामध्ये काही आणखीन वाटेमध्ये अडथळे असतील तर ते कसे दूर करावेत तेही आपण ताईंना विचारावं. तर या छोट्या प्राक्कथनातून आपण ताईंच्या बातचीतीला सुरुवात करणार आहोत. ताई सलग असं भाषण देणार नाही आहेत, आपण बोलावं विचारावं आणि ताई त्याची उत्तरं देतील अशा प्रकारचा हा संवाद असेल. आणि मगाशी बोलतानाच ताई असं म्हणाल्या की तू नक्की एक गोष्ट सांग की जी गाणं करणारी विद्यार्थी मंडळी आहेत, चाहे कोई साज बजाता हो कोई गाता हो, आपण काम करत असताना ज्या डिफिकल्टीज येतात, आपल्याला असं वाटतं की आपला रस्ता कुठेतरी थांबतो आहे, आपल्याला उत्तर सापडत नाही, असे जे प्रश्न असतील मनातले ते त्या आपण विचारावेत. जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी, जस्ट फॉर द सेक ऑफ इट असे प्रश्न विचारू नयेत. तो प्रश्न लोकांना कसा वाटेल, हाऊ वुड पीपल रेट यू ऑन दॅट क्वेश्चन इज ऑल टुगेदर इररिलेव्हंट. व्हॉट मॅटर्स इज इफ यू हॅव फेस्ड दॅट डिफिकल्टी युअर सेल्फ, दिस इज अ पॉईंट, दिस इज अ टाईम फॉर यू टू गेट इट सॉल्व्ड अँड सी हाऊ यू कॅन प्रोसीड फर्दर, नाही का ताई? तर असे प्रश्न आपण विचारावेत. मला असं वाटतं की ताईंची परवानगी न घेता आणि त्या माझ्या रागावतील तरीसुद्धा मीच सुरुवात करतो प्रश्नाची एका, की स्वरार्थ रमणी पुस्तकामध्ये ताईंनी जो सिद्धांत मांडला आहे तो जर अगदी थोडक्यात मला काय कळलं असं मला विचारलं तर मी सांगेन की राग संगीत इसेन्शियली भावसंगीत आहे, इट इज इमोटिव्ह. अँड रागसंगीत शब्दाच्या माध्यमातून किंवा नाट्याच्या माध्यमातून नाही तर स्वराच्या माध्यमातून भाव, भावात्मता आणि रस ह्या हृदयाचा त्या हृदयात घालतं. तर हा अनुभव ताई तुम्हाला कोणत्या काळात आणि कसा आला की हे भावसंगीत आहे, राग असू देत, त्याचे नियम असू देत, ताल असू देत, बंदिशी असू देत, हे करा ते करू नका सगळं असू दे, पण इसेन्शियली शेवटी तो भाव आहे, हे जे रिअलायझेशन आहे हे तुम्हाला कसं केव्हा आलं? नमस्कार. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की स्वतः अनुभव आल्याशिवाय आपण बोलू नये. आता हा आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छिते मी की संगीत हा विषय म्हणून मी त्याचा अभ्यास केला आहे, तो एंटरटेनमेंट म्हणून नाही, तो मनोरंजन म्हणूनही नाही, हे आत्मरंजन असलं पाहिजे अशी आमच्या हिंदूंची संस्कृती आहे की कोणताही विषय आपण जरी घेतला तरी तो मोक्षापर्यंत गेला पाहिजे, म्हणजे अल्टिमेट पीसपर्यंत गेला पाहिजे अशी आमच्या भारताची दृढ धारणा असल्या कारणानं हे भारतीय संगीतसुद्धा तिथेच नेलं पाहिजे आपल्याला असं मला वाटतं. आणि जेव्हा आपण त्या अल्टिमेट पीसचा विचार करतो तेव्हा कुठल्याही प्रकारची दंगा मस्ती, ॲक्रोबॅटिक्स, कसरती, फ्युजन, गोंधळ, गडबड किंवा आपण काय काय केलं आहे ते दाखवण्याची एक इच्छा, ह्या सगळ्या गोष्टीच्या परे जाऊन जेव्हा मी विषयाचा अभ्यास केला तेव्हा जसा केशव विचारतो मला की हा तुला केव्हा अनुभव आला, असं आहे की इथून आपण
एका शंकराच्या देवळात जाताना पावलं मोजतो का हो? नाही ना मोजत. एखाद्या पावलागणिक काटा असतो, एखाद्यागणिक फूल असतं, एखाद्यागणिक एखादं जनावर इथून तिथे जात असतं. कित्येक अनुभव असतात आयुष्यामध्ये. तर असा अनुभव मला केव्हा आला अशा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. अनुभव येत 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 माणसाचं नेती नेती होत राहतं. हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं चुकलं तसं चुकलं, आयुष्य जातं त्याच्यात. तसा ह्या विषयाचा मी आपल्याला आवर्जून सांगते की विषय म्हणून अभ्यास करा. स्टडी दिस ॲज अ सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला कळेल एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली, मी आपल्यासमोर मांडते की कुठलाही अनुभव, जसं हरिभाई म्हणाले, वा फार सुंदर शब्द आहे हा, अनुभव दुसऱ्याला सांगण्यातच माणसाचं आयुष्य वाढतं. नाही, मला एखादी चांगलीशी गोष्ट दिसली की मी तुला बोलून सांगणार, अरे बाळा ये बघ बघ किती छान फूल आहे ना, ह्याने आयुष्य वाढत असतं, एनर्जी वाढत असते. हां, तसा हा अनुभव, जसा मी तुला मराठीमध्ये बोलले आता, तसंच मी जेव्हा सुरामध्ये बोलते तेव्हा तो अनुभव बोलते असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण फक्त माध्यम विदाउट एनी पर्पज वापरतो असं मी म्हणते. माध्यमाची चौकट म्हणजे माध्यमातला पर्पज नव्हे. प्लीज रिमेंबर दिस. मीडियम काहीतरी कारणासाठी जन्माला येत असतं, ते कारणच आपण सध्या विसरलो आहोत. राग म्हणजे भारतीय संगीत नव्हे, सूर म्हणजे ही भारतीय संगीत नव्हे. सूर सर्व जगामध्ये पसरलेले आहेत. सूर कोणाचा इस्टेट नाही आहे. त्या सुरामधून, त्या माध्यमामधून आपल्याला काय व्यक्त करायचं आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत भारतीय संगीत असो किंवा परदेशी असो त्याला काही अर्थच राहत नाही ना. म्हणून माध्यमामागचा हेतू जो आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्सप्रेशन म्हणतो, मॅनिफेस्टेशन त्याचं होतं असं म्हणतो, परंतु त्याच्या आधी जे तुम्ही बोलणार त्याला आम्ही राग म्हणतो. बाकी विशेष काही त्याला अर्थ नाही आहे फारसा. रंजयती इति राग हा, याचा अर्थ मनोरंजन की आत्मरंजन, कोणतं रंजन म्हणायचं? मनोरंजन असेल तर त्या ऑडियन्सला इतके सगळे बसतात आणि ह्यांना आम्ही जरा माझी कसरत वगैरे दाखवली, जरा ताना वगैरे फास्ट कशा, म्हणजे लईशी भांडाभांड कशी करते मी, तो तबलजीला कशी हाणून पाडते, हे मोक्षापर्यंत जाईल असं आपल्याला वाटतं? जर नसेल, बेटर हे दॅन नेव्हर, तुम्ही चेंज करा ना ट्रॅक. ट्रॅक चेंज करा, बी सिम्पल, जस्ट सिम्पल. हे आहे म्हणून हे असलं पाहिजे असा जो विचार येतो तो विचार फक्त विषयाचा अभ्यास करूनच येतो. बाकी कुठल्याही कारणाने हा प्रश्न सुटणार नाही. तसं आता बरंचसं काही मी बोलले, मी तुम्हाला आधीच सांगितलं की माध्यमामागचा हेतू आपला काय आहे याच्यावर आपण कोणी कधी विचार केला आहे का? मला उत्तर द्या. नाही नाही, हे अर्ध झालं, अर्ध सत्य झालं. पूर्ण सत्य असं आहे की जे काही आपल्याला सांगायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे, अतिशय कळकळीने किंवा इंटेन्सिटीने किंवा नाही हे तुम्ही ऐकाच असं जो भाव आहे तोच राग होऊ शकतो. राग म्हणजे ॲक्रोबॅटिक्स नव्हे, राग म्हणजे वादी समाधी अनुवादी विवादी नव्हे,
रागामागचा जो भाव आहे, म्हणूनच आपल्याकडे काही काही बंदिशी रागामध्ये हरिभाई इतक्या रॉंग आहेत ना. जैसे की बिलासानी हम गाते हैं तो नीकी घुंगरिया ठुमकत चाल चलत, ऐसी अस्थाई है इसमें जो कि बिल्कुल विरुद्ध है. तर हे जे काही आपल्यावर इन्फ्लुएन्स झाले असतील किंवा इतरांचे कोणी, त्याच्यात जे आपलं गाणं बदललं, आपला विचार बदलला, आपला कॉन्सेप्ट बदलला, तो पुन्हा मागे आणावा म्हणून सुद्धा हरिभाईंनी हे वृंदावन काढलेलं आहे असं मला वाटतं. पहिल्यांदा ताई तुम्ही एकदा बागेश्री म्हणायला बसता, म्हणजे आम्ही हे लिहून काढलं आहे हा त्यांचा अनुभव, तेव्हा त्या खूप आनंदाने उत्साहाने खूप तयार होत्या, तरुण होत्या, आणि त्यांना एकदम असं बागेश्री म्हणायला म्हणून बसल्या आणि आनंदाने बसल्या होत्या, आणि तो बागेश्री म्हटल्यानंतर त्यांना उदास वाटलं. तेव्हा त्यांच्या मनात पहिल्यांदा असा विचार आला की मला उदास का वाटलं, म्हणजे जर एका रागाने मला उदास वाटत असेल तर दुसऱ्या एखाद्या रागाने मला प्रसन्नसुद्धा वाटू शकतं का. अशा पद्धतीने त्यांनी मला हे सांगितलं की त्यांचा या मार्गावरून प्रवास सुरू झाला. बाय द वे, थोडं विषयांतर करून, की ताईंनी जो ग्रंथ लिहिला आहे 300 पृष्ठांचा, ती जवळजवळ 1200 पृष्ठ होतील इतकं प्राथमिक लेखन आहे, आणि ते सगळं एक टाकी आणि रात्री 10 नंतर पहाटे 4 पर्यंत हे नंदिनीने लिहून घेतलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा त्याचं परिष्करण केलं आहे. आणि नंदिनीला आपण सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. मी बोलताना विषयांतर झालं ना की मी जे बोलले ते विसरते, तेव्हा आपण मला माफ करा. मी ट्रान्समध्ये जाऊन बोलते असं नव्हे, परंतु एका ठराविक ट्रॅकने माझं जेव्हा विचार जातो तेव्हा तो इतकाच काय आपण म्हणतो ट्रान्सेंडेंटल असतो, ट्रान्सेंडेंटल असतो की त्याला दुसरं कुठलंही आडवं होऊ नये. एनिवे, बागेश्री प्रॅक्टिस खूप करायचे, म्हणजे वी आर ऑलवेज हॅपी टू प्रॅक्टिस. आय मीन आय ॲम. तर प्रॅक्टिस करताना नाही, आता मी बागेश्रीची ही तान माईने पाठ केलेली आहे ना, ती मास्टर करतेच मी, गुरुने शिकाई ती. तर ती करता करता मी बागेश्रीचं तबला डग्गा घेऊन बरोबर व्यवस्थित बागेश्री गायले. सो बेसिकली मी भयंकर हॅपी होते, एन्थुझियास्टिक होते. हां, तो गायल्यानंतर मला डिप्रेसिव्ह का वाटावं, म्हणजे याचा स्पष्ट अर्थ असा होतो की मी माझं म्हणून त्याच्यात काही घातलं नाही. मेरा अपना मी त्याच्यात घातलं नाही, म्हणून तो जो बागेश्री हा जिवंत अस्तित्व आहे त्याने थोडंसं दर्शन दिलं मला. प्रत्येक राग हा चैतन्यपूर्ण आहे, म्हणजे त्याला त्याचं अस्तित्व आहे. राग गायला पाहिजे असं मला माझ्या साधनेतून वाटतं आता, की राग गायला पाहिजे, मी नव्हे. तर तो राग कसा गाईल, जोपर्यंत मी स्वतःला अस्तित्वात तिथे ठेवते की मी गाते, किशोरी गाते, तोपर्यंत तो नाही येणार, तो नाही येणार. राग माझ्यातून गातो ही माझी पहिली स्टेप आहे अभ्यासाची. आणि असं करता करता आता हरिभाईने प्रेमाने बोलवलं, माझे त्याचे खूप प्रेमसंबंध आहेत, बोलवलं, त्याच्या बासरीमध्ये मी वेडी होते. माझ्या गाण्यात तो होतो की नाही मला माहीत नाही, पण त्याने आणि मी जी जुगलबंदी केली त्याच्यामध्ये त्याचे सूर, त्याचं एक कॉन्सेप्ट हा अप्रतिम आहे, म्हणूनच तो मोठा आहे. तर अशा पद्धतीमध्ये त्याचं माझं एकदा भांडण पण झालं आहे, ते पण मी तुम्हाला सांगते. दिल्लीला हा काळी एकची मुरली आणि काळी दोनची मुरली घेऊन येणार. मी म्हटलं माझा आवाज म्हणजे काय मुरली आहे, तू काळी 5 कर ना. तो मला काळी 5 की मेरे पास नाही आहे, तो म्हटलं मी पण नाही गाणार तुझ्याबरोबर. याद आहे आपको दिल्ली में. शेवटी त्याने काहीतरी करून पांढऱ्या 1 ची आणि पांढरे 1 मध्ये त्याने आणि मी
आम्ही फ्युजन केलं एनिवे, असे जाता जाता गंमत सांगायची म्हणजे. आता त्याला म्हटलं पुन्हा तुझ्यावर मी फ्युजन करणार नाही कधी, मी जुगलबंदी करणार नाही कारण तुझ्या त्या ह्याच्यामध्ये मला ओरडता येत नाही, असं सगळं समजून. सो मला असं म्हणायचं आहे की भारतीय संगीत म्हणजे रागसंगीत अशी जी आपली कॉन्सेप्ट आहे ही चुकीची आहे. भारतीय संगीत हे स्वरांनी सिद्ध केलेला म्युझिकल भाव आहे, स्वरांनी सिद्ध झालेलं आहे. त्याला आपण काहीतरी राग, आता आपण इतकी माणसं आहोत, कुणाला तरी नाव दिल्याशिवाय ओळखणार कसं हो, म्हणून रागाचं नाव रागाला दिलं आपण. पूर्वी 6 राग आणि 36 रागिण्या होत्या, आता 600,000 आणि 6 अब्ज काय काय झाले असतील मला माहीत नाही. परंतु एक गोष्ट मी आपल्याला जरूर सांगेन की एखादी धून किंवा एखादा छोटासा समजा मीच निर्माण केलेला राग असला तरीसुद्धा त्याची अपरंपार साधना केल्यानंतर त्याचं मूळ स्वरूप रागाचं जे आहे, मूळ 6 रागातलं, तिथे तो जात असतो हे मला सांगायला पाहिजे आपल्याला. तो वाढतो कारण धून म्हणजे छोटंसं पिल्लू आहे तसं, त्याला वाढवा म्हणजेच एका रागाची पुन्हा पुन्हा साधना करा, पुन्हा पुन्हा गामधपरेसा करा, एकदा नाही 500 वेळा. म्हणजे गामधपरेसा जो नंदाचा भाग आहे तो तुम्हाला थोडा थोडा दिसायला लागतो आणि तो जेव्हा दिसतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचं पण दिसतं, ते नॅचरल दिसतं, ते नॅचरल दिसू द्या. आजकाल आपल्याकडे काय झालं आहे की मुलं मला PhD MPhil झालेली मुलं मला वाटतं हरीबाईकडे येतही असतील, त्याचा काय त्रास त्याला असेल माहीत नाही मला, पण तुम्हाला त्याचा त्रास नक्की होतो. ते मला विचार दीदी रियाज कैसे करणार बताइए. आता MPhil झालेला PhD झालेला विद्यार्थी रियाज कसा कसा करायचा विचारतो, याचा अर्थ काय हो? म्हणजे तुम्ही शाळेमध्ये आणि इन्स्टिट्यूशनमध्ये जे पैसे घालवता, हां, जे आयुष्याची वेळ घालवता, तुमच्या हातात काय पडतं, कशाला पाहिजेत? आणि भारतीय संगीत हे वेस्टर्न कॉन्सेप्टमध्ये शिकवणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. प्रॅक्टिकल वेगळा, पेपर वेगळा आणि थिअरी वेगळी. मला माईने एकदा सांगितलं होतं, म्हटलं माई हा राग कसा त्याचं म्हणजे चलन, तुला चलन पाहिजे की राग पाहिजे? माझे गुरु पण फार हुशार होते, तुला राग गायचा आहे की रागाचं चलन गायचं आहे? तर त्याचं चलन असं असं आहे, बस त्याच्या पलीकडे जायचं नाही. तू गाम ध परे सा गा गाम म ग प गा प धनी प द म प गाम ध परे सा, याच्या पलीकडे जायचं नाही. मग गामधपरेसा ची डेव्हलपमेंट होते की नाही हे बघण्यासाठी राग गावा लागतो, रागाची साधना करावी लागते, राग खऱ्या गुरुकडे शिकावा लागतो, शिक्षकाकडे नव्हे. म्हणून कॉलेज इन्स्टिट्यूट्स, मला वाटतं की हरिबाईने जे हा सत्र घातलेला आहे त्याच्यात आपण सगळ्यांनी त्याला मदत करा असं मी तुम्हाला विनंती करते. जे भारतीय संगीत तो जगवायची इच्छा करतो आहे त्याला मदत करा. माझ्याकडे काही एवढे पैसेही नाहीत त्याच्यासारखे, किंवा किंवा मला मिनिस्टरकडे जायची सवय पण नाही, आणि मिनिस्टरकडे गेल्यानंतर काय बोलायचं असतं असं प्रोटोकॉल मला कळत नाही. तो महाहुशार आहे. त्याच्यामुळे त्याने जी ही इन्स्टिट्यूशन काढली तिथे फक्त बासरीवादनच असावं असं मला वाटत नाही, भारतीय संगीत असावं. म्हणजे ही एक इन्स्टिट्यूशन सबंध जगाला पुरून उरेल असं मला वाटतं.
एनिवे मी फार बडबडले. मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल आणि प्रश्न विचारताना एन्क्वायरी नको आहे मला, मला माहिती द्यायची नाही आहे आपल्याला. आपल्या साधनेतून आपल्या ज्या काही अडचणी आल्या आणि आता ह्या वयामध्येपर्यंत मी जे काही शिकले त्याच्यातून जर ती अडचण मला तुम्हाला सॉल्व्ह करून देता आली तर आय बी व्हेरी हॅपी. सांगा. आणि असं आहे की हरिबाईला मी सांगणार आहे, आता हरिबाईला मीच त्रास देणार आहे, तो असा की बाबा रे तू एकदा माझं लेक्चर केलं पुन्हा एकदा कर, दर महिन्यातून एकदा कर, मला तुझे पैसे नको काही नको. तू फक्त इथे राहा, जग भटकायच्या दिवशी त्या दिवशी तू इथे राहा असं मी त्याला अधिकाराने सांगेन. तेव्हा आपण विचार केला आहे का काही? विचारा. माझं नाव मिताली कातरणीकर, मी ग्वाल्हेरचे डॉक्टर प्रभाकर गोहतकर यांच्याकडे गाणं शिकते. मला विचारायचं होतं की सूक्ष्म स्वर म्हणजे असा पिन पॉईंट जो स्वर लागला पाहिजे तो लावायचा अभ्यास कसा करायचा? म्हणजे साधारण स्वर तर लावता येतो पण तोही म्हणजे फार प्रयत्नानंतर एक रियाज सुरू झाल्यावर एक अर्धा एक तास झाल्यावर व्यवस्थित स्वर लागतो, पण सुरुवातीपासूनच जर असा पिन पॉईंट्सवर लागायचा असेल तर अभ्यास कसा करायचा? असं नाही बाळा, हे बघा, सुरुवातीपासून पिन पॉईंट कधीच होणार नाही कारण सूर ही हवा आहे, तो तो एक पार्ट आहे एअरचा. सुरुवातीला तू काही हवेचं कंट्रोल करू शकते का? नाही ना. साधनेने फार तर काय होईल की अमुक मेजरमेंट घेतलं की एवढी हवा जाणार एवढंच आपण करू शकतो. तसं प्रॅक्टिस केल्यानंतर सूर सुरात लागणं म्हणजे काय हे आधी मला तुला सांगायचं वाटलं. सूर सुरात लागणं म्हणजे काय? सप्तकातले सूर सुरात लागणं की आणखी काही? असं आहे, तुम्ही मुलं सप्तकातल्या सुराची प्रॅक्टिस करता असं मला वाटतं. सारे गाम पदानी सनी ध भम गरेसा, सारे गाम पदानी सनी ध भम गरेसा असं तुम्ही करत असाल. तसं बेसिक स्वर जे आहेत ते तुम्हाला गळ्यामध्ये येतील, पण ॲट एनी कॉस्ट तुला अगदी जर पिन पॉईंट सूर लावायचं असेल तर तो चार पाचदा लावल्याशिवाय त्या फोकसमध्ये येणार नाही, हे तू लक्षात ठेव. हां, दुसरं असं की सप्तकातले जे सात सूर आहेत, सात आणि पाच 12 आणि 22 श्रुती, हे आपलं साहित्य आहे, बरोबर आहे ना? आता मी तुला एक छान उदाहरण देते की माझं ह्या मुलीवर प्रेम आहे, बरं का? कोण? ती माझी मुलगी. माझं ह्या मुलीवर पण प्रेम आहे. काय आहे? ती माझी बहीण. माझं तिच्यावर प्रेम आहे. का? ती माझी आई. प्रेमाचे किती रंग आहेत बाळा? प्रेमाचे रंग किती आहेत? ते प्रेम कशा स्वरूपाचं आहे हे सांगताना जसं भाषेमधलं माझं ना माझ्या आईवर प्रेम आहे, माझ्या आईवर प्रेम आहे असं आपण म्हणतो का? टोनिंग बदललं ना, टोनिंग बदललं की सुराचं स्थान बदलतं. सुराचं स्थान बदलणं म्हणजे तो बेसूर नव्हे, ते जे स्थान बदललं ते दुसऱ्या स्थान बदललेल्या स्वराशी संगनमत ठेवतं, इतकं सूक्ष्म आहे. गाम दा परे सा, आता दा प असं करताना ओरिजिनल पंचम जो बऱ्याचशा विद्वान लोकांनी लिहून ठेवलेला आहे की पंचम हा अचल आहे. अरे पंचम आणि शर्ज तर सोडा, पण पंचम जर अचल असेल तर भावस्वर च्या बद्दल विचार करण्याचं कारणच नाही. पंचमही बदलतो इतका शर्जही बदलतो. आपण हौसदबनी गाता
औषधीमध्ये सरळ स्था जात नाही. का नाही जात? कारण तिथे प्राधान्य निषादाला आहे, काकली निषाद शरीराच्या अतिशय जवळ आहे तो. मग तुम्ही जो सुराचा अभ्यास करता तो गॅमटचा आहे, म्हणजे सप्तकातला आहे. तुम्ही राग शिकलात ना की तुम्हाला समजेल की शुद्ध कल्याणातला गंधार, भूपातला गंधार, अनेक रागामधले अनेक गंधार हे त्या त्या स्थानातला थोडं थोडं त्याच्या एरियामध्ये बदल होतो. श्रुतीमधला अंतर, श्रुती तर फक्त 22च आहेत बाई, गाताना अनंत होतात. काही मिंडीने येतात, काही खटक्याने येतात, काही अलंकाराने येतात, काही बलाने येतात, काही गमकेने येतात, काही नुसतेच येतात. त्यामुळे तुम्ही पिन पॉईंट्सवर लावण्याची ही कल्पनाच काढून टाका. तुम्ही फक्त सप्तकातला जो 4-3-2, 4-4-3-2 हे आपण पुस्तके लिहिणं फार सोपं आहे. त्याचा अभ्यास करायचा असेल ना तर एक सांगू का तुम्हाला? समजा तुम्ही सा म्हटला, सा आ हा सा रे, तर सा रे मधलं 4 श्रुतींचं अंतर, नको मला खोकला झालाच आहे, 4 श्रुतींचं जे अंतर आहे ना ते मशीनवर तुम्ही दाखवाल किंवा काढून दाखवाल 1-2-3-4, पण गाताना त्याचा अनुभव असतो. इट्स अन एक्सपिरियन्स. अनुभव असणं आणि पुस्तके लिखाण याच्यात फरक आहे की नाही बाळ? तसा एक काम करतो, सहापासून रेपर्यंत टाईम वाढव. ती जी मिंड आहे, सा रे आहे ना, आ असं वाढव, म्हणजे तुला कळेल की करेक्ट ऋषभ साधारणपणे कसा असेल. संगीताबद्दल बोलणं फार सोपं आहे, संगीताचे PhD MPhil करणं सोपं आहे, पण अनुभूतीने जे आपण माणूस बोलतो ते खरं आहे. मला संधी मिळाली म्हणून मी एक अजून प्रश्न विचारला तर? हा विचार की आवाजाचा अभ्यास कसा करायचा? म्हणजे खूप जास्त रियाज केल्यावर आवाज बसतो, तर तो जर बसू द्यायचा नसेल तर? खरं म्हणजे जास्त रियाज करायचाच कशाला? 10-10 तास करायचं कारणच काय? जे करणार ते परफेक्ट करा. ते परफेक्शन झालं की तुमचा रियाज झाला असं मी समजते. हा एक कॉन्सेप्ट आहे छोटासा एवढ्या मोठ्या विषयामधला. आता हरिबाई जेव्हा शिकवतात तेव्हा मला असं वाटतं की सारे ग करो करो 5-10 बार और करो, हे तो का म्हणतो असं मी समजून चालते की तशा तऱ्हेने तो शिकवत असेलही, असे असलाच पाहिजे, नाहीतर ते परफेक्शन येणार नाही. सारे गा किती वेळा म्हणायचं? तुम्ही 5-10, 10-10, 15-20, 25-30 वेळा म्हटलं ना की त्या सारे गामध्ये जे डिस्टन्स आहे ना ते तुम्हाला फील व्हायला लागतं. ह्या हे केल्याशिवाय कळणाऱ्या गोष्टी नाहीत. किंबहुना मला तर कधी असं असं वाटलंय मी जेव्हा ते टाईम वाढवते त्याच्यातला, तेव्हा काही ठिकाणी तो जो ऋषभ लागला ना, अरे हा हंसध्वनीचा ऋषभ आहे असं वाटतं. म्हणजे तो सप्तकातला ऋषभ नाही आहे, कारण तो ऋषभाच्या स्थानावरून आवाज जायला लागला की मला हंसध्वनीची आठवण होते. इतकं सूक्ष्म आहे. ऑल आर्ट ॲस्पायर्स टुवर्ड्स म्युझिक, नुसतं म्हणणं सोपं आहे. प्रत्येक कला ही शेवटी संगीत कलेला जाऊन मिळते. म्हणजे काय होते, काय होतं तिचं? तेव्हा रियाज हा तू कशी करते रियाज मी विचारू शकते तुला? म्हणजे आधी आवाजाचा आवाजाचा रियाज म्हणजे काय करते? जे आकारात स्वर लावणे किंवा ज्या बंदिशी शिकवल्या आहेत त्या, म्हणजे
बिना ताल ताल न घेता हा रियाज नव्हे. संगीताचा रियाज हा स्वरांचा रियाज आहे. आधी स्वर तुमच्या काबूत नसतील तर राग गाण्यात काही अर्थ नाही. शुद्ध ऋषभ म्हणजे शुद्ध ऋषभ, कोमल ऋषभ म्हणजे कोमल ऋषभ, अतिकोमल ऋषभ म्हणजे अतिकोमल ऋषभ, अति अतिकोमल अतितम असे जे स्वरांचे जे जे लेयर्स आहेत त्याचा अभ्यास करायला पाहिजे बाळा. बरं, माध्यमाचा अभ्यास करायचा म्हणजे हस्तयंत्राचा अभ्यास नव्हे. माध्यमाचा अभ्यास म्हणजे स्वरांचा अभ्यास, गमकेचा अभ्यास आणि खटका किंवा जसं सारे गा रे गा म गा म प, सारे गा म रे गा म प, सा सारे रे गा गा म, हे अलंकार आहे. हे तू करत जा शुद्ध आकारामध्ये म्हणजे तुझं मीडियम तयार होईल. मी ज्या भाषेमध्ये बोलते ती भाषा जर मला येत नसेल तर मी काय बोलणार ना. म्हणून तर मी हरिबाईला म्हटलं, हरिबाई तुझं ते हिंदी बिंदी मला नको, मला काही कळत नाही, मी मराठीमध्ये बोलते बाबा. कारण रू जो बोलती है वो ही सच होता है. तर रू कसं म्हणजे आपल्या मातृबोलीमध्येच बोलणार ना, तरच आपण मन मन उघडं करून टाकणार. म्हणून मी आपल्याला आपल्याशी मराठीमध्ये बोलते आहे. असो, तर तू पहिल्यांदा हे सगळे अलंकार प्रॅक्टिस कर. काय करशील सांग? अलंकार म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तू कुठल्या रागात, म्हणजे कुठलं तरी आपण राग घेतो ना. आम्हाला आईने भैरव शिकवला होता, सुरुवातीला भैरव म्हणा. आम्ही भैरव म्हणजे सुरुवातीपासून आम्हाला आईने एक डिग्निटी कशी असते, शंकराचं स्वरूप समोर ठेव आणि भैरव म्हण. भैरव म्हणजे शंकर, समजलं का? हो. आम्ही वाढलो तेच दैवी संस्कारांनी वाढलेली माणसं होत आम्ही. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दंभ राहिला नाही. आता दंभ अशासाठी राहिला नाही की आज मी भाग्यश्री गायले, भूप गायले, 40 वर्षानंतर भूप गायल्यानंतर सुद्धा एखादा भूप असा मला अलंकार दाखवतो की जो मी आयुष्यात कधीच केला नाही. मग काय म्हणायचं? म्हणून आपण एकदा हरिबाईकडे जरा सांगूया की अलंकार कसे करायचे. एकदा मी आपल्याला येऊन सांगेन, आपण येणार असाल तर मी अलंकार कसे म्हणजे माध्यमावर कमांड कशी करायची ते मी सांगू शकते. ते ह्याच्यात होणार नाही, समजलं? परंतु रियाज करताना बंदिशीचा विचार करायचा नाही बिलकुल. बंदिश म्हणजे शब्द, राईट? मग तू अभ्यास कसला करणार? संगीताचा अभ्यास करणार की शब्दांचा करणार? संगीतामध्ये वापरलेले शब्दसुद्धा गेयप आहे. दे शुड म्युझिफाय देमसेल्व्स. हे मला लाईट म्युझिकमध्ये पण दिसत नाही. लाईट म्युझिकमध्ये सुद्धा जरा शब्द स्वच्छ म्हणा, म्हणजे वी सिंग फॉर द माइक, वी डोंट सिंग फॉर द हार्ट्स. माईकमध्ये फ झाला की तो माईक फस फसतो, भ हे सगळा अभ्यास म्हणजे गाणं नव्हे. काळी दोनमध्ये काळी एकमध्ये उगीचच ओरडायचं म्हणजे गाणं नव्हे. हे भारतीय संगीत नक्कीच नाही. पुरुषाच्या आवाजामध्ये बायकांनी गायचं म्हणजे ड्युएट म्हणे. ड्युएट म्हणताना सुरेश सारखा माणूस कम्फर्टेबल असतो कारण त्याच्या सुरामध्ये तो गातो. आम्ही ठणाना. म्हणजे जी भावाची इंटेन्सिटी मला पाहिजे ती नाही येणार माझ्या आवाजातून. मग येणार ते फक्त ॲक्रोबॅट्स, मॅथमॅटिक्स, नो हाव. आणि ते आम्ही शब्द वापरल्या कारणाने
आमच्यासारखी माणसं काय सुंदर शब्द आहे नाही वा वा काय काव्य आहे अरे काय काव्य आहे काय सूर आहे असं कोण कधी म्हणत नाही असं का नाही उदाहरणार्थ चाला वाही देस ओ प्रीतम चाला वाही देस चाला वाही देस म्हणताना तुमच्या मनामध्ये तुझ्यासमोर तो कृष्ण आहे आणि तू त्याला इंटेन्सिटीने सांगते नाही चल मला तुझ्याकडे घेऊन जा रे तुझ्याकडे म्हणजे कुठे वाही देस वाहीचं कसं तुम्ही इंटरप्रिटेशन करणार हो सुखामध्ये शब्द काढा बाजूला ते फिलिंग द्या म्हणजे तो सूर बोलतो मी शब्दांना टाकून देते असं नाही मी पण गीत गाया पथरूने गायलेले आहे सगळ्या लोकांना माहीत आहे नाही गीत गाया तर आहेच पण तुम्ही मिरेचे भजनं गायलेले आहेत ज्ञानेश्वरांचे अभंग गायले आहेत ते शब्द तुम्ही टाकलेलेच नाहीत कधी शब्द एनिवे शास्त्रीय संगीत हे स्वरांचं संगीत आहे एवढं लक्षात ठेवलं ना एकदा स्वर तुमच्या काबूत आला ना की त्याला काहीही करणं शक्य होतं एवढं लक्षात ठेवा सुरेल अंतःकरणापासून येणारा सूर शब्दांची वाट नाही पाहत तेव्हा माझ्या दृष्टीने लाईट म्युझिक हे खरोखरच लाईट आहे काही बुजुर्ग लोक असंही म्हणतात की आता समजा ही मुलं माझ्याकडे ताई आम्हाला ना फिल्म म्युझिक शिकायचं आहे फिल्म कसं नॅचरली मुलांना वाटतं ह्यांची नावं झाली आपलं पण नाव व्हावं हो नो साहजिक आहे तेव्हा आम्ही काय म्हणजे हे बुजुर्ग लोक काय सांगतात माहिती आहे तुम्ही आधी क्लासिकल शिका मग तुम्हाला ते लाईट म्युझिक येईल क्लासिकल शिकायला इज इट पॉसिबल सूर शिकणं इतकं सोपं आहे का क्लासिकल आणि एकदा क्लासिकल शिकल्यानंतर माणूस ते शब्दांना उपसना करणार नाही जवळ विचार तुमचं नाव झालं याचा अर्थ असं नाही की तुम्ही वाटेल ते बडबड करा आम्ही रिटॉर्ट करणार नाही आम्ही आमची कामं करत राहणार पण तुम्ही हे लक्षात ठेवा की ज्याला प्लेबॅक सिंगिंग करायचं आहे ज्याला लाईट म्युझिक गायचं आहे त्याने क्लासिकल म्युझिकच्या भानगडीला पडू नये तो जर शहाणा असेल तर ते सोडून तो दुसरीकडे कुठेही जाणार नाही म्हणून क्लासिकल म्युझिक म्हणजे स्वरांचं प्रधानत्व प्रत्येक भावाचा स्वर प्रत्येक इंटेन्सिटीचा तो द्योतक असतो सिग्निफिकंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ फील याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं बाकी काही आपले प्रश्न काही अजून इंटरमिशन करूया का नाही थांब नाही थोडं इंटरमिशन मी करते कारण मी फार बडबडते मला कारण काय होतं आम्हाला ना एक तर आधी कोणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं ना की आम्हाला बोलता येत नाही तेव्हा हा विषय असा आहे की जिथे मी जितकी बडबड मला करता येईल आणि तुम्ही तितकं पेशंटला ऐकून घेत आहे म्हणून बडबड करते मी फार तो प्रश्न विचारा ताई नमस्कार मी वैष्णवी जोशी मी नाशिकहून आली आहे नमस्कार आणि मी गुरुजींकडे बासरी शिकते मला असं विचारायचं होतं की जेव्हा एखादा राग वाजवायला समजा सुरुवात केली रियाज करताना किंवा प्रॅक्टिस करताना तर काही लिमिटपर्यंत मी म्हणजे वाजवू शकते किंवा बरंच काही ताना सुचतात पण थोडा ठराविक वेळ झाला की काहीच सुचत नाही असं का होतं म्हणजे नक्की काय होतं असं व्हायला पाहिजे बाळा इट्स गुड कारण कुठेतरी आपल्याला एक स्टॉप येतो बरं पण आपलं हृदय काय असतं मला वाजवायचं आहे हे महत्त्वाचं आहे की नाही तुझ्या दृष्टीने मग जो स्टॉप येतो ना तो चांगल्यासाठी येतो पॉझिटिव्ह आहे तो काही कालांतराने तुला असं वाटेल की नाही पुन्हा एकदा आपण करावं मग ते तू डबल इंटेन्सिटीने करणार मी तुला खात्री देते ते रिपीट होतात मग जे आधी वाजवले तेच परत वाजवले हो पण गुरु असतो ना तुझा गुरुला हे पहा गुरुला शरीराने कधी पाहू नये
हे प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप असतं. हरी बाई पुरुष आहे, मी स्त्री आहे, नथिंग मॅटर्स. हरीभाईकडे जे आहे ते म्हणजे हरी आहे. त्याचं शरीर म्हणजे हरी नाही, त्याचे पावलं म्हणजे सुद्धा हरी नाही. पावलातून त्याच्या जे ज्ञान त्याचं जातं ना, त्याला नमस्कार केला पाहिजे. कित्येक लोक मी असं नुसतं असं नमस्कार करतात, हे करू नये, ह्याने तुमचं नुकसान होतं. तुम्हाला नमस्कार करायचा आहे ना, हे मस्तक पायावर ठेवा, तरच त्याचा आशीर्वाद तुझ्या फळाला येईल. नाहीतर तो देणारच आशीर्वाद, पण तुझ्यापर्यंत पोचणार नाही. प्लीज रिमेंबर, हे आपली भारताची संस्कृती आहे. नमस्कार कसा करायचा? गुडघ्याला हात लावून नमस्कार करून काही होत नाही. तेव्हा गुरुला म्हणावं की गुरुजी मी तेच एक रिपीट करत बसले, आता मी काय करू? मग तो तिथे असतोच ना. तू जे रिपीट केलंस त्याच्यामध्ये एखादा न्यूअन्स तो असा टाकतो की जे वेगळं वाटेल. तुला कठीणही जाणार नाही आणि शिवाय वेगळंही वाटेल. बरोबर आहे ना? तेव्हा तू विचारशील ना. हां, और कुछ? तुम्ही इतकं हेजिटेट का होता? म्हणजे तुम्ही अभ्यास करत नाही का? ताई प्रणाम, चरणी स्पर्श. हां नमस्कार जी, नमस्कार नरजी. एक जनरल प्रश्न पूछ रहा हूं. शास्त्रीय संगीत जो आत्मरंजन है, मनोरंजन नहीं, और जो प्रत्येक भाव के साथ स्वर की जो अनुभूति है और स्वर की अनुभूति के साथ जो भाव है, एकमात्र आप हमारे देश में ऐसी शास्त्रीय गायिका हैं जो शुद्ध शास्त्रीय साधना में अनवरत रही हैं. आपके कॉन्सर्ट्स में अद्भुत भीड़ होती है, श्रवण करने वाले आनंद लेने वाले आते हैं. इसके साथ ही साथ जब पूरे विश्व के अंदर और देश के अंदर हाहाकार है, अशांति है, और स्वर के साथ साथ और भाव के साथ साथ और भाव के साथ साथ स्वर के साथ साथ शास्त्रीय संगीत हमें सुख की और आनंद की और शांति की अनुभूति देता है, तो कौन कौन से ऐसे कारण हैं कि शास्त्रीय संगीत हमारे देश में लोप होता चला जा रहा है? बहुत गहरा सवाल है. काही गोष्टी अशा असतात की ज्या चार जगामध्ये बोलू नयेत, बरं नाही दिसत वगैरे. भारतीय शास्त्रीय संगीत हे मुळातच कधी फ्युजन म्हणून नव्हतंच. फ्युजनचं कॉन्सेप्ट हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे असं मला वाटतं. कारण मी तुम्हाला साधारण उदाहरण देते. मी आणि हरीभाई आम्ही बसलो. आता लोकांना हरीभाई और किशोरीजी जुगलमध्ये चलो 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 येऊन बसले. त्यांच्या मनात काय असतं माहिती आहे का तुम्हाला? आता हरीभाई किशोरीला मारतो कसा बघू, मग किशोरी हरीभाईला कसं काय बघते काय बघू. तुम्ही काय कोंबड्याचा खेळ खेळता? हां, ज्या माणसानी आयुष्यभराची सगळं सोडून साधना केली, ते दोन मातब्बर लोक जेव्हा जवळ येतात तेव्हा ते त्या माध्यमाला मोठं करतात हो, भूपाला मोठं करतात, ना हरी ना किशोरी. ते खरे साधक आहेत असं मी म्हणते. तेव्हा एक राग एवढा सूक्ष्मातून जेव्हा मोठं धारण करतो तेव्हा तिथे फक्त शांतीच असते. तिथे फक्त ज्याला आपण म्हणतो, मला आपल्याला एक गोष्ट सांगायची, शांती आणि सन्नाटामध्ये फरक आहे. म्हणजे जे माझं तर असं म्हणणं आहे की मी आणि हरिणी करावी, म्हातारपणात का होईना,
पण सूर कसे असतात एवढं आम्ही म्हातारपणीही दाखवू शकतो असं मला वाटतं. हां, ते लोकांनी ऐकावं अशी फार इच्छा आहे माझी. आमचा आवाज कापेल, कराची थरीबाईचा श्वास कमी पडेल. आम्ही परब्रह्म तर नाही आहोत, आज आहोत उद्या नाही. आमची जी डिटोरेशन होते त्या डिटोरेशनमध्ये सुद्धा आम्ही जे काही दाखवू शकतो ते ऐकायला लोकांनी यायला पाहिजे. म्हणजेच स्वतःची सुखदुःख विसरता आली पाहिजे, ते भारतीय संगीत आहे. आता जसं नारायणजी म्हणाले की असं काय होतं म्हणून हे होत आहे. आपल्यामध्ये परदेशी इन्फ्लुएन्स किती आहे बाई सांगा. जरा कुठं नाव झालं की आम्ही परदेशात जातो. का जातो तुम्हाला माहिती आहे? मी परदेशात जात नाही. मी हरीबाईला नेहमी शिव्या देते. हा जेव्हा फोन करतो तेव्हा तो इथे नसतोच. कुठे हाँगकाँगला जा कुठे, त्याचे कॉन्सेप्ट वेगळा असेल की माझं भारतीय संगीत सवय जर जगाला दाखवावं असंही त्याला वाटत असेल. पण मेजॉरिटी ऑफ द पीपल पैसे मिळायला जातात. बायरोटामध्ये अमुक अमुक ठिकाणी आम्ही फ्रान्समध्ये आलो, आम्ही अमुक आलो, ह्याच्यासाठी जातात. मी म्हणते त्यांचे गुरु काय करतात. Why do they allow? का नाही त्यांना घरात बसून प्रॅक्टिस करायला लावत. म्हणून काय झालं आहे की तुम्ही असं समजू नका की परदेशामध्ये सुद्धा शांती नाही आहे. नाहीतर बिदोवेनसारख्या माणसाने आंधळ्या मुलीला चंद्र दाखवला नसता. मूनलिट नाईट सोनाटा जो आहे असं नका समजू. पण सध्याचं युगच असं आहे की त्यांना स्थिरस्थावर व्हायला आवडतच नाही, एक्साइटमेंटच व्हायला पाहिजे. आता तेच तर आम्ही देतो आहोत ना फ्युजनमध्ये. 10-10, 12-12 लोक जेव्हा स्टेजवर, मला माफ करा मी बोलते म्हणून, परंतु माझं मन मी बोलते. कोण तबला वाजवतो, कोण तो 150 वाद्य वाजवतो ॲट अ टाईम. का हे दाखवायला का की तू किती करू शकतो. एका वाद्यावर दाखव ना. तुम्हाला झांज आणि हे आणि ते आणि पाण्यातून आवाज कसा येतो आणि ह्याच्यातून कसा, हे संगीत नाही आहे बाई. भारताचं नाही आहे. भारताचं संगीत हे शांत करणारं संगीत आहे. हे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. वी डोंट वॉन्ट टू बी सॉक्रेटिस, यु नो. प्रिझनमध्ये गेला पाहिजे, राईट. ज्या राष्ट्रामध्ये ललित कलांचा सांभाळ होत नाही ते राष्ट्र शांतीपूर्ण जगणं शक्य नाही. ज्या प्रोग्राममध्ये गाता गाता टाळ्या वाजतात ते भारतीय संगीत नव्हे. जगाला शांती पाहिजे असेल तर नुसती सुरांची आराधना करा. राग हा तबल्याशिवाय गाता आला पाहिजे, कारण रागातली लय म्हणजे जपताल नव्हे, तीन ताल नव्हे. रागाची लय ह्या त्या भावाची लय असते. आपण परफॉर्मन्स करतो त्याच्यामध्ये सुद्धा तो तबला त्या भावाला जी लय सिद्ध होईल, सुटेबल होईल, तसंच वाजवतो. हो की नाही? तो जर उगे धागड ढागडदिंग करायला लागला तर त्या लयीचं काय राहिलं मग. म्हणून सुद्धा आम्ही, आमची टीम असते. लोक विचारतात की आता कलकत्त्याला जायता, कलकत्त्याला आमचा तबल जे आहे म्हणजे चांगले वाजवतात. अरे चांगले वाजवतात पण दे डोंट नो मी. त्यांना माझ्या गाण्याची कल्पना नाही आहे. अशी म्हणजे याचं कारण असं की एक राग मोठा होण्यासाठी जे साथीदार लागतात ते साथीदारांचाही हाच विचार असतो की त्या लईला डिस्टर्ब होऊ नये. म्हणजे थोडक्यात काय की शांती पाहिजे.
राग संगीत हे शांतीप्रदान आहे. काही वेळेला काय असतं, आपण माफ करना हरिभाई, आता हरिभाईच आणि माझी जुगलबंदी आहे असं समजा. आता तो भूप वाजवणार, त्याने ठरवलं आहे भूप वाजवायचं. मी काय वाजवणार, सारे गा पद सा र प ग रे सा, सारे गा पद सा रे गा ग रे सा ध प ग. मी मालकंस म्हणणार, मी गंधर्वाला सा करणार, तो शर्व्याला सा करणार आणि आम्ही जुगलबंदी करणार. म्हणजे दोन वेगळे भाव. मला असं सांगा, इज इट पॉसिबल? इज इट कन्व्हिनियंट? इट इज अनसुटेबल टू द पीस. मग तुम्ही ऐकणार काय? नाही, हरिभाई काय वाजवतो भूपामध्ये बघू, किशोरी गंधाराचा मालकोस काय करते बघू. म्हणजे इंटेलेक्च्युअल झालं. हां, ऑल आर्ट हॅज टू बी इमोशनल, हॅज टू बी इमोशनल. मग इथे इमोशन राहते की इंटेलेक्ट राहतो? जरा विचार करा. तुम्ही लोकांनी त्यांना मदत करता नाही आहे असं मला वाटतं. तुम्ही यू शुड नॉट अटेंड दीज कॉन्सर्ट्स, यू शुड नॉट. तुम्हाला जर भारतीय संगीताची आस असेल किंवा त्याच्याबद्दल आदर असेल तर त्या प्रोग्रामला न जाणं बरं. आम्ही म्हणतो चला गायला बसलो आणि हरे गोविंद म्हटलं. तुम्ही पण त्याच्यामध्ये, अरे पण तुम्ही गाता का हरी गोविंद म्हणता? त्या स्थळाला काय केलं पाहिजे तुम्ही? हरिगोविंदचा जप म्हणतात, त्यापेक्षा चार सूर असे म्हणा की हरिगोविंद उभे राहील तिकडे. हा, काय वाटेल ते चालतं. त्यामुळे तुम्हा लोकांची मनस्थिती खराब झालेली आहे असं मी म्हणते. तुम्हाला कुठल्याही प्रकारची शांती आजकालच्या गाण्यातून मिळणार नाही, उलट तुम्ही परटव व्हाल. तुमच्या आतमध्ये जे स्वास्थ्य आहे ते मरेल. बाहेरून स्वास्थ्य तर मिळणार नाहीच, पण आतलंही मरेल. म्हणून हे फ्युजन थांबलं पाहिजे. ह्या सगळ्या ब्रिटिश किंवा मी म्हणते परदेशी इन्फ्लुएन्सेस तुम्ही थांबवा. तुम्ही तुमचं गाणं करा. मला असं सांगा, आपण तिथे परदेशामध्ये 25 वेळा गेलो आत्तापर्यंत. हां, परदेशी लोक किती संगीत गातात हो आमचं, दाखवा ना मला. वोकलिस दाखवा ना तिकडचे. तुम्ही जाताना परत परत तिथे ते आपलं घ्यायला तयार नाही, त्याने आपण त्यांचं घ्यायचं आणि धड हेही नाही तेही नाही. ह्यासाठी मला असं वाटतं हरिभाई, थोडीशी गव्हर्नमेंटने मदत करायला पाहिजे थोडी तरी. तो बिचारा एकटा काय करणार एवढ्या जगात? त्याच्याच्याने होईल तेवढं त्याने केलं. तर आता वोकलिस्टचा विषय निघालाय, परदेशातला आणि वोकलिस्टचा विषय तुम्ही म्हणताय, तर एक नेहमी माझ्या असं म्हणत येतं की आज परदेशांमध्ये खूप सिरियसलीसुद्धा शिकणारी आणि परदेशी वंशाची लोकं आहेत, पण ज्या प्रमाणामध्ये इन्स्ट्रुमेंटल म्युझिक परदेशी लोकं शिकले आहेत त्या प्रमाणामध्ये व्होकल म्हणजे गायन शिकलेले नाही आहेत, असं एक फिनॉमिनन लक्षात येतो. हे अगदी बरोबर आहे. याचं कारणही मला एका, मी एकदा पॅरिसला गेले होते, त्या लोकांनी जेव्हा बोलवलं ना तेव्हा जाणं माझं कर्तव्य आहे, ॲज अ सिंगर आय हॅव टू, म्हणून मी गेले होते. त्या बाईने मला इतका प्रश्न विचारला सुंदर. ती म्हणाली, रागाची अनफोल्डमेंट तू कशी करते? अनफोल्डमेंट म्हणजे पॅचेस पॅचेसनं नाही, बरोबर? मग ती अनफोल्डमेंट तू करताना, मी म्हटलं मी शब्द विसरते, मी त्याच्यातला फक्त भाव लक्षात ठेवते आणि ते भाव अमूर्त आहे. त्या अमूर्ततेला मी स्वरांचं स्वरूप देत देत गाते, म्हणून म्हटलं अनफोल्डमेंट होते. आता परदेशी लोकांना शब्द समजत नाहीत, बरोबर आहे?
म्हणून क्लासिकल म्युझिक पडलं असं नव्हे, असं बिलकुल नाही आहे. तुम्ही शब्द वापरल्यानंतर तुम्ही स्वरांनी किती विस्तार केला, हा जर विस्तार आज जगाच्या समोर आला तर ते लोक स्टुडियस लोक आहेत, ते भारतीय संगीताचा अभ्यास केल्याखेरीज राहणार नाहीत. आपण जाऊन तिकडे सगळ्या कसरती आणि शब्दांचं सगळं चित्र उभारतो, त्यांना ते म्हणतात की आमचं स्वर संगीत बरं त्याच्यापेक्षा. तुम्ही जाऊन तिने स्वराची सिद्धता दाखवा ना, शुद्ध कल्याण भूपामधल्या गंधारातला फरक दाखवा ना. ते करत नाही आपण न, अर्थात निगेटिव्ह शब्दात बोलून काही फायदा नसतो. परंतु भारतीय संगीत हे साधकाचं संगीत आहे, चार दिवस शिकलं म्हणून येणारं नाही. मला वाटतं आपण घरी जायचं की इंटरमिशन करूया, ॲज यू प्लीज. थोडं 10 मिनिट रुकते, 10 मिनटं थांबून परत चालेल, त्याच्यात आणखीन 20-25 मिनटं जातील. अरे असं होणार नाही. नाही तुम्हाला इनकन्व्हिनियन्स होत असेल तर मला सांगा, आपण आत्ताच थांबू, नाही तर इंटरमिशननंतर आपण तितक्याच जमावाने बसणार असाल तरच मी बोलते. नाही बी फ्रँक, शुड वी हॅव अन इंटरमिशन ऑफ 10 मिनिट्स प्लीज. थँक्यू. सो ऑल ऑफ यू विल कम बॅक राईट. Ah.
सती सुसंग आनंद भैरवृदंग संग मंदिर प्रभु गुण गा
आता ही स्थान मी थोडीशी डॉमिनेट करते. लोकांना वाटतं काय तयारी आहे बाबा. आपण प्रश्नांकडे वळूया. आपको
कोई प्रश्न पूछेगा ही नहीं, अब नहीं पूछेगा, अब हिम्मत नहीं कि देख पूछते। एक तो समा सवाल लगतो, तो समा मी आणि हरीने जर गायलो ना आणि वाजवलो तर तुम्ही वेडे व्हाल, पण तो त्याची एक असं एक एक त्याला काय आपण म्हणतो एक मूड म्हणतो त्याला, आता वाजवा म्हटलं तर तो वाजवतो, गावा म्हटलं तर मी गाते, त्याच्यातून तुम्हाला भूक दिसणार नाही, एनिवे कसरत दिसेल। आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत का काही? बोला। हॅलो, माझं नाव मुक्ता रास्ते, मी तबला शिकते पंडित अरविंद मुळगावकरांच्याकडे। अच्छा। आणि माझा एक प्रश्न असा आहे की रागाचं जसं भावाशी रिलेशन असतं तसंच नातं त्याचं वेळेशी आणि त्याचबरोबर शरीरशास्त्राशी काही आहे का? आहे ना, 22 श्रुती ज्या आहेत आपल्या शरीरातल्या ज्या नसा आहेत त्याच्याशी संबंध आहे, आणि आकार आपण अशासाठी लावायचा असतो की तो मणिपूर चक्रापासून वर गेला पाहिजे, तो इथे तिथे कुठे अडकला की तो आ होत नाही। बऱ्याच वेळा लोकांना जो रागाशी भावाशी संबंध आहे असं मी म्हणते, तो भाव हा निखळ भाव असतो, त्याला ॲ आ वगैरे तसं काही नसतं, तितक्या पावित्र्यानं तो सूर जर गळ्यातून आला तर त्याचा अर्थ असा होतो की तो आकारात्मक आला, कारण सूर हा ट्रायंग्युलर नाही आहे ना, अष्टकोनी नाही आहे, सूर हा बिंदू आहे, बिंदू हा नेहमी गोल असतो, म्हणून आपण शक्य तितका आकारात गावं। बरं, हा आकार म्हणजे कलात्मक आकार पाहिजे, ओरिजिनल आकार आणि कलात्मक आकार याच्यामध्ये फरक आहे, हे आपण लक्षात घ्या। हा जिभेने वापरलेला आकार आहे, विच इज रॉंग। जास्त पॉवरफुल वाटतो पण तो सुंदर नाही, जे सुंदर नाही ते कलात्मक असू शकत नाही बाई। सत्य तुम्ही दाखवालंही परंतु ते सुंदरही पाहिजे अशी कलेची डिमांड असते, त्यामुळे ते सौंदर्य हे सत्याकडे झुकणारं पाहिजे, म्हणूनच स्वराची आलापी ही शक्य तितकी धीमी असावी। आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, या वयात कदाचित एक 5-10 मिनटं गायल्यानंतर मी दाखवू शके नाही, परंतु हा काही प्रोग्राम नाही आहे ह्याचा म्हणून, परंतु आकारात्मक गाणं हे सर्वात सुंदर आणि सत्य असं शारीरिक प्रदर्शन आहे। मी आपल्याला प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं का? हॅलो, असा वाद ऐकला आहे की सकाळचा राग संध्याकाळी गाऊ नये, संध्याकाळचा राग सकाळी गाऊ नये, पावसाळ्याच्या दिवसात फक्त मेघच गातात, किंवा त्याचं कारण असं आहे की भारतीय विचार जो आहे कुठल्याही विषयाचा असू दे, हा भारतीय विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत तो निसर्गाशी प्रगाढ संबंध ठेवूनच केलेला असतो, नेचर। आता सकाळच्या वेळी जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्ही बघाल, किंवा दुपारच्या वेळेला किती त्रास होतो ना माणसाला, खरं म्हणजे पूर्वीचे आमचे महामुनी संगीतातले त्यांनी सगळं ठेवून दिलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, तरीही आपण ते वाचत नाही। दुपारच्या वेळी ते असं म्हणतात की जो त्रासलेला शरीराचा एक मन असतं, संबंध थकून गेलेलं असतं दुपारच्या वेळी, अशा वेळी त्याला स्वास्थ्य द्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर मध्यम हा स्वर असावा असं त्या निसर्गामध्ये निसर्गाच्या धोरणाशी संगमत होऊन त्यांना पाहिजे ते दिलेलं नाही आहे, जे निसर्गाला आवडेल, जे निसर्ग होय म्हणेल तेच त्याने दिलेलं आहे। म्हणूनच 6 राग आणि 36 रागण्या, 6 राग हे आपल्या वर्षातले राग आहेत की नाही, 6 ऋतू, 3 6 ऋतू आहेत, त्या 6 ऋतूंना
त्याच्याबरोबर संगनमत करून निसर्ग कसा वाढेल, निसर्ग कसा म्हणजे काय आपण त्याला म्हणतो आपल्याला साथ देईल, त्या त्या दृष्टीने त्यांनी सुरांची हे केलेली आहे, योजना केलेली आहे. तेव्हा आता मल्हार आहे, मल्हार आपण रेप हा दोन महत्त्वाचे सूर आहेत त्याच्यामध्ये. ऋषभाचं काय बाळ? पंचम श्रृंगार, निर्मिती. पंचम म्हणजे निर्मिती. आता पावसामध्ये निर्मिती होते, पृथ्वी कशी सुंदर दिसते तुम्ही पाहिलेलीच आहे. त्यामुळे निसर्गाशी संबंध जर ठेवला तर रे आणि प हे मल्हाराच्या दिवसात गाणं संयुक्तिक ठरतं म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्यांना आवडेल म्हणून केलेलं नाही आहे, म्हणून आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, रिस्पेक्ट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. जसं सकाळच्या वेळी आपण कसं, आता मी कामाला जाणार, एक मनाची एक वेगळी अवस्था असते, दुपारची संध्याकाळची एक वेगळी अवस्था असते. संध्याकाळी जेव्हा पडलेलं असतं माणूस घरी, एकदा घरी जातो म्हणजे उदास असतं नव्हे, परंतु एक त्याला एक टिपिकल काय म्हणावं त्याला, हां थोडासा, आणि रात्री तो थोडासा रेस्टलेस असतो. कधी एकदा मी झोपतो. हे जे मनाच्या अवस्था आहेत ह्या नॅचरल आहेत, आणि त्या नॅचरल अवस्थेला शोभतील असे सूर आहेत. आपल्याला माहीत आहे का, सूर हा त्याला जात आहे, त्याला काळ आहे, त्याला त्याचं राहण्याचं ठिकाण आहे, त्याचा स्वभाव आहे, त्याचा रंग आहे, त्याचं रूप आहे. आपण कधी अभ्यास करतो? नाही. आपण त्यांना यूज करतो, यूज. आणि ते बिचारे इतके दयाळू आहेत की बरं तुझ्याकडे येऊ का, बरं तुझ्याकडे येऊ का, बरं. त्याचा अर्थ आपण सूर पाहिला असं होत नाही. त्यामुळे निसर्गाशी जे संबंध आहेत ते लक्षात घेतल्यानंतर सकाळी ठराविक सुरांचेच एक अस्तित्व असावं, ठराविक स्वरपुंजाचं अस्तित्व असावं, तसंच दुपारी असावं, रात्री असावं, म्हणून ते त्यांनी तसं ठरवलं आहे. तुम्ही जर सकाळी तीव्र मध्यम गायलात तर ते सुटेबल नाही आहे नेचरला. खरं सांगायचं म्हणजे तीव्र मध्यम हा अतिविकृत स्वर असल्याकारणाने संगीतामध्ये त्याचा कमी वापर व्हावा असं मला वाटतं. तीव्र मध्यम हा अतिविकृत स्वर आहे. मध्यम हा आम्ही त्याला पूर्वजांनी आत्मा म्हटलं आहे. आत्मा म्हणजे सारे ग पधनीला बॅलन्स ठेवणारा. तो जर आपण मध्यम काढून टाकला तर सप्तक होईल का? जसं आत्मा निघाला की शरीर गेलं, तसा तो मध्यम आहे. त्यामुळे आत्मा हा कधी अविकृत होऊच शकत नाही. म्हणून तीव्र मध्यमाचा जो वापर आपण करतो, निरे मारे गा सा पा मारे गा निरे मारे सारखं तीव्र मध्यम करून त्या यमनाचं जे शरणागताचं स्वरूप आहे ते आपण खालाप करतो. यमन हा वरून राग येणारा काळ, नि पा रे गा निरे सा असा आहे तो. त्यामुळे आपण परफॉर्मन्स करताना खालून मंदरातून सुरू करतो, जरी असं जरी असलं तरी तीव्र मध्यम किती वापरावा, शुद्ध सारंगामध्ये तीव्र मध्यम किती वापरावा, ह्याचं एक काही अभ्यास आहे आपला, काही कायदे आहेत. सा नि सा रे मा क्षणभर न्यूट्रल जर तुम्ही राहू शकलात तर तुमच्या मनाची धारणा तुम्हाला समजेल तुमचं काय होतं. तर असे म्हणून त्यांनी ठराविकच राग ठराविकडे. आमच्याकडे असं तर आता पद्धत नाही. आता आमच्याकडे गाणं हे हाय गाणं हे बैठो भैया बैठो. काय बरं म्हणत होते मी, कशाबद्दल म्हणत होते मी, तीव्र मध्यम किती वापरा. नाही नाही, त्याच्यानंतर मी एक पॉईंट, जसराजभाई आल्यानंतर मला एकदम बरं वाटलं.
very happy, very honored. Yeah. Ah? हा ते सा रे मा प म रे मा प ध म प म रे म प तीव्र मध्यम अशा तऱ्हेने वापरा तुम्ही की त्या शुद्ध सारंगाचं जे स्वरूप आहे सौम्य ते जाऊ नये. तेव्हा त्याच्यासाठी साधना करावी लागते. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे? पूछने का मजा नहीं. ये मेरी आवाज नहीं लग रही यार, तुम सुन रहे हो? बढ़िया आवाज, मैं सच कह रहा हूँ, ऐसी आवाज सुने ही नहीं आज तक. वाह वाह वाह. मध्यम लगा. मा ये बात बस हो गया. बढ़िया. हार्मोनिक्स किती आहेत त्याच्यामध्ये? हे मशीन म्हणजे हार्मोनिक्स जास्त आहेत. Thank you.
बाबुले मोरा बा
अपना बेगाना जो काही आपल्याला विचारायचं असल्यास, नाहीतर आपण थांबूया का? एक प्रश्न विचारायचं होती मला. I can't speak Marathi that well. Speak in English. हेच विचारायचं होतं की तुमचा अभिप्राय कर्नाटक म्युझिकबद्दल काय आहे, क्लासिकल कर्नाटकबद्दल काय आहे. मूळ फरक आपल्या भारतीय संगीतामध्ये आणि कर्नाटक संगीतामध्ये असा आहे की मी जरा स्पष्ट बोलते की कर्नाटक संगीत हे संतांनी केलेल्या वाणीचं सांगीतिक रूपांतर आहे. व्हेअरॅज आपलं जे भारतीय संगीत आहे ते स्वरसिद्ध आहे, म्हणजे आधी स्वर आणि त्या स्वरांचं
प्रत्येक स्वराला त्याचं त्याचं जे अस्तित्व आहे, जे दैवी अस्तित्व आहे, त्या दैवी अस्तित्वाला धरून आम्ही संगीत केल्या कारणानं आमचं संगीत हे जास्त स्वरप्रधान आहे, त्यांचं संगीत जास्त शब्दप्रधान आहे. शब्दप्रधान संगीतामध्ये लयकारी जास्त होणं साहजिक आहे, पण आमच्या भारतीय संगीतामध्ये जेव्हा स्वराला आलापी करतो आम्ही, तेव्हा आम्ही स्वराला पूर्ण प्रधान ठेवूनच आलापी करतो, हा त्याचा मूळ फरक आहे. त्यामुळे स्वरांची श्रुती असो किंवा स्वर असोत, कोमल असोत, तीव्र असोत, त्यांचं स्पष्ट दर्शन म्हणजे गंधार एक थांबला, मध्यम थांबला, हे जे आहे ते कर्नाटकामध्ये नसल्याकारणाने त्यांच्यामध्ये. पण गंमत अशी आहे की कर्नाटक लोकांमध्ये जे संगीत आहे ते अत्यंत सुरेल गाणारे लोक आहेत. त्यांची कमाल अशी आहे की शब्द असूनसुद्धा, श्रुतीप्रधान असूनसुद्धा ते इतके सुरेले आहेत की आम्ही आमच्या सुराकडे लक्ष देत नाही फारसं. हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं आपल्याला. म्हणून मी मग अशा आपल्याला स्वराबद्दल जे बोलले ना, ते श्रुती काय असते ती श्रुती आपल्याला रागामध्ये दिसते. त्या श्रुतींचं दर्शन व्हायच्या जी आपण रागाच्या चौकटीचं दर्शन देतो लोकांना, जे चुकीचं आहे. सो दॅट्स द मेन डिफरन्स बिटवीन कर्नाटक अँड इंडियन. थँक्यू सो मच. नमस्कार ताई, माझं नाव निरंजन संसगिरी. मी टेक्निकली म्युझिकमध्ये साऊंड नाही आहे, बट मी तुम्हाला देवाच्या स्थानी ठेवतो आणि आय एम अ टीचर बाय प्रोफेशन. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा असा वाटतो की ॲज अ टीचर जेव्हा तुम्ही मुलांकडे डील करता, असं म्हणजे जे आता नंदिनीताई आहेत, रघुदादा आहेत इकडे, तर मला एक विचारायचं की बरेच जणं म्हणतात की गुरूंची लोकं बरेचच्या वेळेला कॉपी होतात, तर हे कसं टाळावं, म्हणजे हाऊ टू यू गो अबाउट विथ दिस? असं आहे की मुळातच स्वर हा वैश्विक आहे असं आपण मानता ना. स्वर हा इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी नाही आहे, म्हणजे स्वराशी संगनम ठेवलेला प्रत्येक अस्तित्व हे तितकंच वैश्विक स्वरूपाचं जर असेल तर त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूप हे फक्त त्याचं वैश्विक स्वरूप दाखवण्यासाठी पाहिजे. आता स्पष्ट सांगायचं तुम्हाला, म्हणजे आता जसराज भाई बसला येथे, तो कुठे कुठल्या तरी घराण्याचा आहे, मी माझ्या कुठल्या तरी घराण्याची आहे, परंतु दोघंही आम्ही स्वरांचे साधक आहोत. त्यामुळे आमच्या दृष्टीने घराणं महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटत नाही, निदान मला तरी वाटत नाही. घराण्यामध्ये काय झालं आहे की आता समजा मी आहे, जसराज आहे, हरिभाई आहे, नंदिनी आहे, चार लोकांची त्यांची त्यांची काहीतरी पात्रता आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक वगैरे वगैरे. त्या पात्रतेनुसार त्यांनी जे काही त्यांना गोळा करायचं होतं ते त्यांनी गोळा केलं, तेच त्याने दुसऱ्याला शिकवलं, म्हणजे वैयक्तिक शिकवलं. वैयक्तिक शिकवणं म्हणून त्याच्यातून घराणी झाली. मानवी धर्म बघावा माणसानं, तो ब्राह्मण आहे की शूद्र आहे याच्याशी आपला संबंध काय आहे. एकनाथ्यासारख्या माणसाने गाढवाला दूध पाजणं किंवा पाणी पाजणं हा अधर्म आहे असं ते लोक म्हणतात, तरी एकनाथांनी कधी म्हटलं नाही. ते म्हणाले तो जीव आहे, तो जीव मरू नये म्हणून जे करायचं आहे ते करणं माझं कर्तव्य आहे. तसं संगीतामध्ये सूर सगळ्यांचेच आहेत, राग सगळ्यांचेच आहेत. मला असं किती वेळा असं वाटतं की चार गाणाऱ्या लोकांनी आता आपण फ्युजन करतो ना, त्याचं एक एक पॉझिटिव्ह स्वरूप मला असं वाटलं की एकच राग म्हणायचा यमन, चार लोकांनी म्हणायचा. जी सुरुवात मी केली, आपल्याला आपलं टार्गेट काय आहे की यमन वाढवायचा, किशोरी आमोणकर नव्हे, ओके. मग मी तो यमन कसा जाणार, आलापीपासून असा वाढत राहणार, एक एक सूर वाढत राहणार, इन अनफोल्ड होणार. ह्या अनफोल्डमध्ये पहिली जेव्हा मी गाते तेव्हा मी अशी एक फ्रेज गायले की जिथे अगदी सुरुवात झाली, ती सूर एक्सटेंड करणारा दुसरा फ्रेज पाहिजे, दोन फ्रेजेस एक्सटेंड करणारा तिसरा फ्रेज पाहिजे. म्हणजे ही चार लोकं जी आहेत
ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची नाही आहेत. फ्रेजेस फ्रेजेसमधून राग अनफोल्ड कसा होतो हे महत्त्वाचं आहे. तसं फ्युजन करा ना. नो रेपिटिशन म्हणजे आता मी एक फ्रेज गायले तीच फ्रेज त्यांनी तशी गायली असं नसताना तीच फ्रेज वेगळ्या पद्धतीने कशी मांडली त्याची फिजिकल कॅपॅसिटी संपल्यानंतर मी एक दुसरा सूर त्याच्यात ॲड कसा केला त्याच्यामधून संबंध रागाचं अनफोल्डमेंट होतं असं मला वाटतं. समजलं? त्यामुळे तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते तुमच्यापुरतं तुम्ही सांगणं हे बरोबर नाही. जे ज्ञान तुम्ही संपादन केलं त्या ज्ञानाचा प्रसार व्हायचा पाहिजे असेल तर ते ज्ञानाची जी काय आपण त्याला म्हणतो जी कॅपॅसिटी आहे ती तुम्ही लोकांना शिकवली पाहिजे, तुमचं नव्हे. बोला ताई. एक ताई प्रणाम. थांब ना ताई. नारायण बोल रहा हूँ. प्रेम प्रेम सब कोई कहे प्रेम न जाने कोए ढाई आखर प्रेम का पढ़े सो पंडित होए. प्रेम के तीन स्वरूप हैं आत्मिक ऐसा माना जाता है आत्मिक शारीरिक और मानसिक. शास्त्रीय संगीत का ये ढाई आखर कौन सा है और प्रेम का कौन सा स्वरूप है आत्मिक शारीरिक अथवा मानसिक. सब मिलके है वो. जब तक शरीर नहीं है सुर नहीं निकल सकता. जब तक बुद्धि नहीं है ज्ञान नहीं बढ़ता. बुद्धि के परे ज्ञान का वास्तव होता है तो वहाँ पर मन होता है. जैसे हम मराठी में आम्ही काय म्हणतो त्याला स्फूर्ती बुद्धि. हाँ प्रतिभा कोणाची दास नहीं असं ते म्हणते. प्रतिभा किसी की दास नहीं होती. जैसे तुम कवि हो मैं जानती हूँ. क्या तुम ऐसा डिसाइड कर सकते हो कि आज मैं काव्य लिखूंगा? बस वो मन में आ जाता है शब्द आ जाते हैं वो ही काव्य होता है वरना वो कुछ भी नहीं. तो वो जो कुदरती आया आपको वो प्रतिभा है. मन तर एकदा खाली अगदीच खाली असतं. मन मनाने तुम्ही फक्त निश्चय करता आता मला असं वाटतं आपण करूया हे मन झालं पण ते ज्ञान नव्हे. जे करूया असं तुम्हाला वाटतं त्या करण्यामध्ये तुम्ही जर वाट केली तर ती पुढे प्रतिभापर्यंत जाते असं ते साहित्य आमच्या साहित्यामध्ये सांगितलं आहे. त्याचे स्टेजेस काय आहेत ग? स्फूर्ती बुद्धी मेधा. वाटणं मनाचं काम स्फूर्ती आहे. मला असं असं कडावं वाटलं मग काय कर असं वाटलं तुला गावंसं वाटलं बरं मग गातोस का जरा म्हण असं 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 म्हण. हे बुद्धीने मी तुला सांगितलं की मला तुझी कॅपॅसिटी माहीत आहे ते मी बुद्धीने तुला सांगणार ते तू बुद्धीनेच गाणार आधी. हां मेधा. मग मेधा. मेधा म्हणजे काय आपण त्याला म्हणू म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते करण्याच्या आधीची स्टेज आहे हे. ते तसं सगळं शब्दाने सांगता येणार नाही ते अनुभवाने सांगायला पाहिजे. खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट ही अनुभूती असते. अनुभूती असेल तरच होतं खरं नाहीतर बाकी सगळं ते टेक्नॉलॉजी आहे. मग त्याच्यानंतर त्याच्याशी सवय होते तुला. लिखाण लिखायची सवय झाली की त्याच्यावर तुझा विचार येतो तो बुद्धीने विचार चालतो. हां बुद्धीतून तो साधारणपणे त्याचा फॉर्मॅट करते. जसं एखादी गोष्ट आपण पाहिली की ताबडतोब जे आपलं रिॲक्शन येते ना ती खरी प्रतिभा आहे. जसं
काय पण त्याला तू कविता कुठली का तू कोणता नाही नाही जनपद तो बाण लागतो ना तिला कोण याला हरिणीला मानिषाद हा जो श्लोक आहे तो उत्स्फूर्त आलेला श्लोक आहे. त्या हरणाला बाण मारल्यानंतर जे त्याला वाटलं ते त्याने उत्स्फूर्त जे ते खरं काव्य आहे. ती प्रतिभा आहे. तेव्हा आपल्याला आपल्या संगीतामध्ये प्रतिभेपर्यंत जायचं असतं. सगळे राग सोडून तुला जे वाटतं ते तू गा, तो राग आहे तुझ्यासाठी. इथपर्यंत त्याचं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आयुष्य पुरणार नाही पण करायला काय हरकत आहे, मी म्हणते पुढच्या जन्मी. तो प्रेम की अवस्था जो है नारायण बहुत मंडेन है. ठीक है ताई. नमस्कार ताई. मेरी मराठी उतनी अच्छी नहीं है पर आपका उत्तर मराठी में भी समझ तो आता ही है. ध्रुपद जो म्यूजिक शैली है उसके बारे में अगर आपके अभिप्राय जान सके. ध्रुपद हे असं आहे की ते त्याच्यामध्ये जास्त लयकारी आहे. त्याच्यामध्ये स्वरांचं प्राधान्य नाही आहे. त्याच्यामध्ये बंदिशी आहेत सगळं आहे परंतु ते लयीशी संबंधित आहे. आणि त्या लयीशी संबंधित करून तुम्ही सांगितिक जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही स्वर वापरणारच पण ते स्वर म्हणजे राग नव्हे. किंवा रागामधली जी अंतर्गत लय आहे द फीलिंग ऑफ अ राग यु नो अँड द रिदमिकल फीलिंग दे आर टू डिफरंट थिंग्स. रागाची लय ह्याचा रिदम व्हायला पाहिजे. म्हणजे समजा एक करुण राग आहे तर करुण रागाची काय दादी निंदा चालेल. म्हणजे त्या रागाला सुटेबल अशी जी असा जो ताल आहे तोच ताल तो त्याच्यात वाजवणार. आणि ज्या त्यामध्ये कत्त त्रक तिरिकीट धिरिकीट हे तो वापरणार नाही त्यावेळी. त्याला पण इन्स्ट्रक्शन्स त्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्याला कुठल्याही रागाला कुठलाही ताल चालत नाही आमच्याकडे. ये लोग तीन ताल से क्यों नफरत करते हैं जो ध्रुपद के गायक हैं? ऐसा है क्योंकि ताल का जब आप कह रहे हैं कि बहुत तो पर्टिकुलर है तो तीन ताल क्यों उनको नफरत आती है? अपने को चुप बैठना है क्योंकि नफरत हमारा काम ही नहीं है. नहीं मतलब तीन ताल का क्योंकि इतना अच्छा नफरत नहीं नहीं हो ही नहीं सकती. तो गाते क्यों नहीं फिर? नफरत क्या करेंगे जसरत भाई? आप शुद्ध गंधार गा रहे हैं, मैं भी शुद्ध गंधार गा रही हूँ. नफरत किस बात की है? नहीं मैं तीन ताल क्यों नहीं गाते? नहीं एक बात की बात है. हाँ हरी भाई है ना भयंकर मस्त मस्ती करता है. और एक ताल से भी तीन ताल से इनका झगड़ा इसलिए है कि उनकी 14 मात्रा चलती है समझे आप. नहीं तो यह तो उस समय नहीं होगा. ऐसा चलता है तुम्हारे ऐसे दादी निंदा थोड़ी चलता है. नहीं लेकिन अगर एक ताल भी चलाए वो भी नहीं चलता. दिन दिन धागे तक तू होना जहाँ पर दिन दिन धागे तक के आता है वहां पर नहीं चलता समझे. ओहो कदीट धीट धा ऐसा चाहिए. जी जी नहीं वो सो तो अच्छा अब आप पूछिए. मुझे ऐसे लगता है अरे भाई कि जो ध्रुपद जो ध्रुव पद हैं वो सब उन मात्राओं में रहते थे इसलिए वो 12 मात्रा ध्रुव को तो लगाव नहीं था इन तालों से. नहीं नहीं ध्रुव पद का मतलब ये है कि जैसे हम साइन लाइन करते हैं ना. जी जैसे महारो प्रणाम बाके बिहारी जी. जी ये साइन लाइन ध्रुव पद. हाँ ये ध्रुव पद है वो बार बार आना चाहिए. जी पर वो उसमें ऐसा नहीं है. उसमें ऐसा नहीं है उसमें बार बार जरूर है लेकिन वो जो ध्रुपद धमार का ताल चलता है वो बार बार आता है. वैसे कुछ भी बार बार नहीं आता. वो जो गाते हैं उन गेय पद है दो दो लाइन का वो उसी ताल में निबद्ध होना चाहिए. हो सकता है तो मतलब ये हुआ ना कि इट इज
It is rhythmic, jaise aapne bhi pehle. It is more rhythmic than it's more rhythmic. Musical. Yes, sure. Aur kuch? Suresh bhai pooch rahe hain. सुरेश भाऊ पूछ लीजिए पर नहीं कोई बात नहीं 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 अरे नहीं बोलेंगे दीदी बताएंगे काय झालं नहीं वो पूछ रहे थे सुरेश काय झालं मला म्हणतास तू काहीतरी विचार विचार ना तू मी काय तुला घाबरते काय ताई सुरावर प्रेम कसं करतात हा वा 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 एक मिनिट सांगू का आईला विचार हा प्रश्न की आई तू मुलावर कशी प्रेम करते क्या बात है धन्यवाद एवढंच विचारायचं होतं पंडितजींनी विचार म्हणून सांगितलं म्हणून तोंड घातलं मध्ये नाहीतर सुरेश असं आहे ना की सुरावर प्रेम कसं करायचं प्रेम हे विकत घेऊन येत नसतं बरोबर आहे म्हणजे मुळात तुझं सुरावर प्रेम आहे असं त्याचा अर्थ आहे म्हणून तू सूर करतो प्रेम नसता तर तो माझ्याकडे पण आला नसता की ताई माझ्याकडे गाशील का मला हे शिकवशील का असं तू विचारलंच नसतं ना तुझ्या दृष्टीने किशोरी महत्त्वाची नाही आहे तुझ्या दृष्टीने सूर महत्त्वाचा आहे म्हणजे तुझा सूर तुझ्या तुझं प्रेम सुरुवातीपासूनच आहे ते तू वाढवलंस म्हणून तू सुरेश वाडकर झाला वा वा ताई और एक चीज पूछना था कि ये जो ठुमरी गाने वाले हैं इतना सुंदर गाते हैं बहुत अच्छे पुराने भी थे पुराने लोग बहुत अच्छा गाते वो सिर्फ ठुमरी ही गाते थे उसके अलावा कुछ नहीं गाते थे आजकल तो कलाकार सब कुछ गा लेते हैं ठुमरी से भजन से ध्रुपद से और ख्याल सब कुछ गा लेते हैं लेकिन ठुमरी में कुछ राग ऐसे उन लोगों ने अपना लिए कि हम लोगों को अभी बजाते हैं तो लोग हंसते हैं जैसे काफ़ी हुआ या पीलू हुआ या सोच खमाज हुआ हम लोग सोचते हैं इसमें राग नहीं होता इसमें ठुमरी होता वो इसलिए है हरि भाई मैं भी तो सीखी हूँ ठुमरियाँ जी देश में जी उनके पास कोई काव्य जरूर रहता है जी और वो काव्य की दो दो चार दो चार लाइन्स रहती हैं जी वही वो रिपीट करते 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 लोगों के समझ में आता है कि छा रही काली घटा जियारा मोरा लहराए रे अब इसमें वो भाव दिखाते हैं देश राग जरूर है लेकिन वो जो भाव है वो हम लोग देश में कसरत करते हैं जी जी जी, जी। माफी चाहती हूँ नहीं नहीं ठीक तो इसको आभोगी में क्यों नहीं कर सकते क्या छा रही काली घटा तेरी नजरिया लटक गई आभोगी राग में भी तो कर सकते हैं किसी भी राग में कर सकते हो Provided it shows the meaning of the composition. वरना तुम चारई काली घटा मल्लार में गाओगे तो अच्छा नहीं लगेगा क्योंकि जियरा मोरा लहराए रे तुम नहीं आए हो तो इस मल्लार क्या काम का ऐसी उसकी वो लाइन अगर होगी और अगर तुम आभोगी गाओगे नहीं हमने आभोगी तो ठुमरी वाले झगड़ेंगे नहीं हमने बैठा लिया अपने दिमाग में आभोगी को ऐसे लेकिन अगर हम चाहें तो कर नहीं सकते ठुमरी वाले की क्यों नहीं गा सकते जो भी ठुमरी का जो मीनिंग है उसको सूटेबल जो राग है वही वो गाएंगे ना हरि भाई नहीं दरबारी ये देखे कितना अच्छा है उसमें भी गा सकते अच्छा तो हम ऐसा करते अभी दरबार में मैं कॉम्पोजिशन करती हूँ हम दोनों बजाएंगे साथ नहीं नहीं मैं और हैप्पी 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 मूड करेंगे नहीं देखिए जैसे कुछ एक लिया था ना वो क्या है वो बेगम अख्तर गाती थी जी वो रोना आया क्या हाँ क्या क्या ए मोहब्बत ए मोहब्बत देखिए उसको अभी फिल्म वालों ने भी यूज़ किया याद में तेरी हम जाग जाग के नौशाद साहब हाँ तो उसमें रिदम बहुत ज़्यादा डाला हो गया नहीं सेम टेम्पो सेम रिदम था अच्छा और वही बेगम जी ने गाया और उसी को फिर वो क्या था वो अभी वो माधुरी दीक्षित का एक आया था ना अमरी अटरिया पे मतलब देखिए है वही पंक्ति वही है देख ले आप स्वर वही है और टेम्पो भी वही है दादरा में ही चल रहा है सब अलग हो गया हो सकता है यही मैं बोला तो फिर क्यों दरबारी में क्यों नहीं ठुमरी गाती है सर मेरा यही सवाल है मैं मतलब इसके बारे में तर्क नहीं करना चाहता हूँ क्योंकि दरबारी में ऐसा है दरबारी में हम जब द्रुत गाते हैं जी
तो ये कहाँ तक सही है बताइए आप, उनकी बात छोड़ दीजिए। जी। दरबारी एक ऐसी रागिनी है जो कि पंचम के आगे नहीं जाती, नीचे जाती है जी। उसमें अगर हम द्रुत करें और गाएं तो कैसे लगेगा आपको? सुर का हिसाब है, सुर सभी जगह पे मीठे ही लगते हैं, इसका मतलब ये नहीं कि वो दरबारी है जी। कुछ तो रिस्ट्रिक्शंस, कुछ तो डिसिप्लिन हुई, तभी तो शास्त्रीय कहा है उसको। हम नंगा नाच नहीं कर सकते शास्त्रीय संगीत में। तो सर जसा भाव असेल तसं ते सूर जाणार, राग नाही आहे तो। मजन आठवे मानसी हो आहे, पण त्याच्यामध्ये सिरियस असा दरबारी हा सिरियस राग आहे। नाही सॉरी, एक तो मेरी आवाज ठीक नाही आहे बेटा, आज मैं क्या करू। अच्छा, और सादर प्रणाम। नमस्कार। नमस्कार। खरंच माझं नाव अभिषेक आहे आणि मी व्यवसायाने पत्रकार आहे, गाणं शिकण्याचा प्रयत्न करतोय। अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव बॉर्न इन दिस इरा वेर आय गेट टू लिसन टू स्टॉलवर्ड्स लाईक युअर सेल्फ हरीजी। अँड माझी काहीच इकडे आय डोंट डिझर्व टू इवन स्टँड बिफोर यू, बिकॉज द मोर आय लर्न म्युझिक द मोर आय रिअलाइज हाऊ स्मॉल आय एम। आय ट्रंट बट आय स्टील, मला अशी सुवर्ण संधी मिळालेली आहे की आय डोंट वॉन्ट टू लूज अ चान्स टू आस्क यू अ क्वेश्चन, सो प्लीज गिव्ह मी परमिशन। अँड इफ इट्स अ सिली क्वेश्चन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। काय हे, तुम्ही जर संगीतातले असाल तर तुम्हाला अधिकार आहे मला विचारायचा, माझ्याशी बोलायचा असं नका समजू। जो साधक आहे त्याला अधिकार असतो आपल्या विषयाबद्दल अधिक ज्ञान गोळा करण्याचा, मग ते कोणाकडून असे ना का? ताई माझा प्रश्न आहे की एका पठडीत आपण शिकतो, एका गुरुकुल घराण्यात आपण शिकतो, तर तेव्हा हाऊ इम्पॉर्टंट इज इट टू ऑल्सो ट्राय टू अंडरस्टँड दी अदर ट्रेडिशन्स अदर घराणाज? अँड ह्या गोष्टीमध्ये जे जुने पारंपरिक आपले बुजुर्ग गायक होऊन गेले, मी जास्तीत जास्त त्यांचंच ऐकण्याचा प्रयत्न करतो, बिकॉज दॅट इज आय फील दॅट इट्स मोर ऑथेंटिक। So in this generation I want to know from you ki how important is it to hear, to listen to them, and is it possible to listen to them and learn and inculcate more knowledge and more things from the stalwarts who well I have no right to speak about this anyway, but mi tumhala ek goshta sangte ki magashi mi jasa when I opened my talk I said one sentence which I still remember, तो असा होता की घराण्याकडे न बघता हा जो संगीत हा विषय आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं। संगीत हा विषय आहे, संगीत कोणाच्या घराण्याची इस्टेट नाही आहे। संगीताचा विषय अभ्यास करा, सूर आहे, ताल आहे, शब्द आहे, अनेक त्याच्यामध्ये आस्पेक्ट्स आहेत, वेगळे वेगळे अलंकार आहेत, त्याचा अभ्यास करा। तुम्ही काय करणार, तुम्ही घराणे बघणार म्हटल्यानंतर असं मला एक नेहमी मी एक उदाहरण देते की गंगा वाहते ना, तर मला हरिबाईने गंगेचा हे आणून दिला चंबू, तो म्हणाला की मी काशीला गेलो होतो तुझ्यासाठी गंगा आणली, ती गंगा मी माझ्या देवारात ठेवली आणि मी म्हणते माझ्याकडे गंगा आहे। खरं आहे का ते? गंगा पाहायची असेल गंगेच्या पात्र पाहायला जा ना। हा, छोटी छोटी गंगा घेऊन काय उपयोग? गंगा हे पवित्र आहे हे मी मानते, प्रत्येक घराणे हे पवित्र आहे, गाणारा पवित्र आहे, सगळी पवित्र जरी असलं तरी सुद्धा ते म्हणजे अंतिम सत्य नव्हे। घराणी ऐकायच्या ऐवजी जर तुम्ही सुरांचा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अधिक गाणं समजेल असं मला वाटतं। धन्यवाद। एक प्रश्न विचारायचा आहे, साथीदार म्हणून किंवा तबलावादक म्हणून त्या तबलावादकाचा रोल काय असावा आणि काय डिमांड किंवा तुमच्या दृष्टीने
ठेका कसा असावा? तर कुठलंही वाद्य वाजवायचं असेल तर ते दोन तऱ्हेने आपण वाजवतो ना बाई, एक सोलो म्हणून आणि एक अकंपनीमेंट म्हणून. जेव्हा आपण अकंपनी करतो, समजा तुम्ही आणि मी फिरायला गेलो असं तर समजा बागेत फिरतो आहोत, तुम्ही पुढे मी मागे, कसं काय वाटेल? हातात हात घालून चालणार ना आम्ही. मग त्या कंपनीसने नको तिथे जर वाजवलं, नको तिथे जर टेढं वाजवलं, नको तिथे जर डिफिकल्ट वाजवलं, तर जो भाव आपण प्रवाह वाहतो त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतं आणि हे त्या कंपनीसला बरोबर माहीत असतं, म्हणून तो काही कटकट करत नाही. पण त्याला जर तुम्ही सोलो वाजवायला सांगितलं तर तोच त्याची तयारी दाखवू शकतो. हा फार मोठा फरक आहे. हा धीमा आणि शांत स्टेडी असावा आणि मी जे काही व्यक्त करायचं ते मी स्वतः व्यक्त करीन. म्हणजे काय? म्हणजे काही लोकांच्या, काही गाणाऱ्यांचं किंवा वादकांचं असं मत असतं की त्यांच्या बरोबरीने मी ठेका वाजवावा किंवा भरून वाजवावा किंवा असं काही, आणि काहींचं असं मत असतं की तू स्टेडी राहा, मी मला जे गायचं आहे किंवा जे मला व्यक्त करायचं ते मी एकटं व्यक्त करीन. मी फक्त त्याचा आधार घेऊन, तुम्ही यू आर सेइंग द सेम थिंग यू सी इन बोथ. म्हणजे तुम्ही असं म्हणता की मला जर गायचं आहे तर मी तवलजीला काय सांगावं की स्टेडी वाजव, बरोबर आहे ना? स्टेडी म्हणजे काय हो? स्टेडी म्हणजे काय? म्हणजे समजा आता तीन ताल आहे तर धा धिन धिन दा, धा धिन धिन दा, धा तीन तीन दा, ता धिन धिन दा, असा हा ठेका आहे. तर तुमचं म्हणणं असं आहे का एवढंच त्यांनी वाजवायला पाहिजे असं? काही लोक असं म्हणतात, काही लोक काय म्हणतात? अच्छा, समजलं. हां हां, तर तसा एक स्टेडी ठेका देणं, इतर तिरकीट किंवा कुठलेही इतर शब्द न वाजवता. आणि काही लोकांचं म्हणणं असतं की धा तर कधी धा धा धिना धि धिना दहा तीन तीन दा तर कधी न दा दहा तीन, म्हणजे हा जो एक भरीव ठेका असो. पण हे तुम्ही आता मला द्रुताबद्दल सांगितलं, ही द्रुतलय सांगता आहात तुम्ही. विलंबित लयीमध्ये काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? विलंबित लयीमध्येही काही लोकांचं असं अशी डिमांड असते गायकांची की तुम्ही भरून वाजवा ठेका, आम्हाला चालेल. एखाद्या नाही, भरून वाजवा म्हणजे काय? एक तुम्हाला मी गोष्ट सांगते, ठेका भरून वाजवणं म्हणजे सुरामध्ये जी मिंड चालते ना त्या मिंडीला अनुरूप वाजवणं असा त्याचा अर्थ आहे. भरून वाजवणं धा तिरिकडे तिरिकडे धिन हे चालणार नाही, कारण तो म्हणेल बाबा मी संत लय करतो आहे, संत तर संत ठेवून. म्हणूनच मी मग अशी म्हटलं की अकंपनीमेंट ही अत्यंत कठीण आहे. सोलो जो वाजवतो ना त्याच्या हातात एक तर लय टिकत नाही, आय एम सॉरी टू से दिस. हां, जशरातबाई तर तबलीन आवाज आहेत ते वाजवत नाही तबलाची सोडा, परंतु त्यांना माहिती आहे की नको तिथे काहीतरी वाजवून जो काही आपण भाव व्यक्त करतो, जो काही स्वरांचं आपण एक विश्व उभं केलं त्याच्यामध्ये जिथे डिस्टर्बन्स होईल ते करू नये. साधी गोष्ट आहे, म्हणजे हातात हात घालून चालणं. त्याच्यामध्ये सुद्धा जी ॲबिलिटी आहे ना ती सुद्धा आम्ही दाखवू शकतो बरं का गाणारे. आता समजा जसराजबाई गायला बसला तो म्हणतो बेटा बजाव, थोडा बजाव,
म्हणजे याचा अर्थ असा अर्थ नाही की त्यांनी जे काही जयस्त्रांनी करून ठेवलेलं आहे त्याच्यात डिस्टर्बन्स व्हावं असं त्याचा अर्थ नाही आहे. त्याच्यातच तो तुझे वेगळी वाट दाखव ना असा त्याचा अर्थ आहे. सो आय कंपनी मी इज नॉट सो इझी. शेवटचा प्रश्न गुरुजी मैं कुछ पूछू. हरिओम, मेरा नाम हिमांशु नंदा जी. गुरुजी के चरणों में कुछ सालों से सीख रहा हूँ. एक प्रश्न है जो कि बहुत दिन से मेरे मन में है जिसका उत्तर मुझे मिला ही नहीं है, तो आज आशा करता हूँ. उम्मीद रखती हूँ. हम जब हमारी भारतीय संगीत की बात करते हैं और हम प्राचीन परंपराओं की भी बात करते हैं, सुनने में आता है कि ऐसे कहा जाता है कि जो पहले संगीत था दैट वॉज मोर इम्प्रोवाइज्ड और बहुत ये था, उसके बारे में बहुत हमको सुनने के लिए मिलता है. अभी बोलते हैं कि अरे इवन जब शिष्य अपने गुरु के बारे में भी बात करते हैं, जो मेरे गुरु करते थे आज मैं नहीं कर पाता हूँ. उनके शिष्य जब बोलते हैं मेरे गुरु जब करते थे वो मैं नहीं कर पाता हूँ. तो ये परंपरा जो है क्या वो डिमिनिश होते जा रहा है नीचे नीचे, लेकिन वो है नहीं, कि जो पहले होता था आज की संगीत भी हम सुने, रिकॉर्डिंग सुने पहले की, आज की संगीत का भी रिकॉर्डिंग सुने, तो कहीं ऐसा नहीं लगता है कि संगीत क्षय होते जा रहा है, बट एक नया कुछ उभरते उभरते आ रहा है. इट्स एन एवोल्यूशन. सो ये जो सुनने के लिए बातें मिलती है हमको कि पहले जो था और आज जो है, इज़ इट ए चेंज ऑफ म्यूज़िक और इट इज़ और द म्यूज़िक इज़ गोइंग डाउन, दैट इज़ माई क्वेश्चन. आपको क्या लगता है बताइए. माय पर्सनल फीलिंग इज इट्स अ चेंज. इट्स ए बिकॉज आई फील दैट इन आवर दिस इज अ चेंज इन व्हाट. चेंज इन द सिस्टम एंड द चेंज इन द वे वी थिंक, द वे वी प्रेजेंट एंड द वे वी फील. डू यू थिंक दैट द प्रेजेंट म्यूजिक गिव्स यू पीस. यस, very much. I see. Then present means the classical music. I'm not talking about even classicism in India. You feel peaceful when you listen to vocal music. तभी मैं जब आपको सुनता हूँ तो बहुत शांति मिलती है. Oh, stop talking about me. या गुरुजी को जब सुनते हैं हम शांति के अलावा और कुछ मिलता नहीं. No. हम प्रेजेंट जनरेशन के नहीं हैं. आप प्रेजेंट जनरेशन के बारे में जब बात करते हैं तो आई एम वेरी अवेयर ऑफ दिस, यू सी. सो आई एम आस्किंग अ क्वेश्चन फ्रॉम दैट पॉइंट ऑफ व्यू. आपका जो म्यूजिक आपको लग रहा है क्लासिकल म्यूजिक, वो आपको शांति देता है? आपने किन किन लोगों को सुना है बताइए. आप कितने लोगों को आपने सुना है जो कि आधा घंटा पौना घंटा सिर्फ आलापी करते हैं किसी भी राग की, बताइए. प्रेजेंट जनरेशन मतलब, तो हाउ कैन यू से दैट इज अ चेंज, इट इज अ डिग्रेडेशन. बिकॉज इट इज नॉट गिविंग यू एनी पीस, इट ओनली एक्साइट्स यू, दैट्स ऑल. And which is no more classicism. हमारे हिंदुस्तान का भारतीय संगीत वो है नहीं सकता. भारतीय संगीत का मतलब ये नहीं कि तुम आधा पौना घंटा गमक करो. गमक जहां पर चाहिए वहीं करो. कैसे दिन बीते. कैसा लगता है आपको? चाहे कोई भी राग हो, चाहे कोई अस्थाई अंतरा हो, हम लोग तो वो कसरत करना नहीं छोड़ेंगे आजकल के दिनों में, और फ्यूजन भी करेंगे साथ साथ. डू यू थिंक दैट यू आर पीसफुल व्हेन यू लिसन टू पर्टिकुलरली इंडियन क्लासिकल म्यूजिक? बताइए. दिस इज नॉट अ चेंज माई डियर. पर हिमांशु हैज रेज्ड अ वेरी वेरी रिलेवेंट क्वेश्चन एंड ओनली लास्ट क्वेश्चन नाउ. नमस्कार ताई,
मला असं विचारायचं आहे की राग तर शिक्षक किंवा गुरुजी आपल्याला शिकवतात, पण की तो आपल्याला आत्मसात झालाय की नाही हे कसं समजायचं? ते गुरुलाच विचारायचं असतं पुढच्या रागाकडे कसं जायचं. नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. आमच्या माईने आम्हाला एक बिलावल शिकवला होता जसरथ भाई, एक साल तक आली री अलैया बिलावल, एक साल. मैंने क्या सीखा, मैं खुद को बड़ी होशियार समझती हूँ, आई एम अ वेरी इंटेलिजेंट पर्सन, सो आई एम रियली. पर एक साल मैंने क्या सीखा, एक साल मैंने बिलावल सीखा, चाहे वो अलैया हो या नट हो, बिलावल क्या चीज है और कितनी मुश्किल है. तेव्हा दुसऱ्या रागाबद्दलचा तर प्रश्नच नाही येत नाही संबंधित. त्यात ते नाही, पण आता आहे ना ताई गुरुजी एवढा वेळ घेतच नाहीत, म्हणजे की ते पटकिनी दुसऱ्या रागाकडे वळतात, त्यामुळे मला समजतच नाही की हा राग आपल्याला आत्मसात झालाय की नाही. एक मिनिट, लेट मी कम टू द सिरियस पॉइंट. गुरु आणि शिक्षकामधला फार मोठा फरक आहे बाई. हरिप्रसाद गुरु होऊ शकतो, जसराज भाई गुरु होऊ शकतो, पण दहावी शिकलेली बाई गुरु होऊ शकत असेल असं मला वाटत नाही. So in today's gathering there were youth who were very inquisitive and they were so very keen on listening, and there I see the future of classical music. Howsoever, there has been a strong feeling that there is a decay, but I do see a hope. And on this note I would like to thank everybody, and on behalf of everybody of you I take the privilege of thanking Tai. एक एक त्याला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की हरिभाई माझ्या केव्हापासून मागे लागला, तू ये तिकडे. मी म्हटलं तुझ्याकडे काय बोलू मी, तिकडे येऊन लेक्चर देऊ? नाही नाही म्हणा तू ये. तर त्याने ते ठरवलं, मला बोलवलं. आज मला असं वाटतं की हरिभाईने बोलवलं, फार छान केलं. In the course of her discourse she has promised that time and again she will come and talk to us. Asa nahi yeah, in this group. Nane mi yeun tumchyashi bolnyapeksha mi je kai mala guru ne je shikavlo majhyakade je ahe je dusryana changla karel asa mala vatte te mi kevahi hari bai kade mi yeun shiku shakto. Are namaskar. बहुत बहुत धन्यवाद सबको, बहुत बहुत धन्यवाद. और एक बात कहना चाहूँगा कि आज हमने भी बहुत कुछ आपसे सीखा, बहुत बहुत सीखा सच्ची. और आप इतना अच्छा बोल के समझाया है आपने, मुझे नहीं लगता कोई कलाकार ऐसा बोल के समझाएगा हमें. बहुत बहुत धन्यवाद आपको और सभी. और मैं सबसे बड़ा आभारी हूँ पंडित जी का, पंडित जसराज जी का. आ गए देखिए यहाँ पर, ये हम बच्चों के लिए रखा, लेकिन आप भी आ गए देखिए, और सबको आशीर्वाद करने के लिए हमारे पास भी आ गए. बहुत पंडित जी कुछ दो शब्द आप बोल दे बच्चों को थोड़ा थोड़ा. प्लीज बी सीटेड फॉर भाई. एक मिनट प्लीज सेटल हो जाइए. ना ना जाने की जरूरत है, बैठिए. सेटल होने की जरूरत नहीं, मैं तो यही बोल दूंगा. मैं किशोरी जी के लिए सिर्फ इतना कहूँगा कि मैं भी बहुत अच्छा यमन गाता था. एक बार इन देवी जी ने यमन सुना दिया, पता नहीं हमारा यमन कहाँ उड़ गया. और ये सच बात है. आम्ही सगळे लोक सुरांच्या क्षेत्रामध्ये राहत असल्या कारणाने ते कधी आपल्याला बुडवतील याची भीती वाटते आम्हाला, समजलं ना? त्यामुळे आम्ही एकमेकांचे हात धरून असतो. मी हरीचा हरीचा जसराजचा, कोणी पडू नये म्हणून. ॲक्च्युली यमनाचे सूर
जसराज भाईला माहीत नसते तर त्याने हे शब्दच उच्चारले नसते. काय असतं यवन काय आहे हे त्याला माहीत आहे. अहो बागेमध्ये फुलं फुलतात, सर्वात सुंदर गुलाब कोणालाही सांगता येतो की तिथे किशोरीचा संबंधच नाही आहे, तेवढंच मला आपल्याला सांगायचं. ताई हॅज ॲक्सेप्टेड द कॉम्प्लिमेंट सो व्हेरी ग्रेसफुली, थँक यू. अनुभव कैसा रहा? इट वॉज वंडरफुल, रियली वंडरफुल, बहुत अच्छा लगा. और ऐसे ही कभी कभी होना चाहिए तो लोगों को बहुत जानकारी मिलते हैं, क्योंकि गुणी लोग जो बात करते हैं ना वो जो शिक्षार्थी है न्यू कमर्स उनको सुनना चाहिए. तो सुनने से क्या होगा, शास्त्रीय संगीत सो डिफिकल्ट लाइक ओशन, यू नो यू मोर देन ओशन. तो उसके बारे में जितना सुनते रहेंगे गुणी लोगों का उतना उनका नॉलेज डेवलप्ड होते रहता है. बट नॉट ओनली वन गुणी, लॉट ऑफ गुणीज, ऑल द मास्टर्स, यू नो, उनको सबको सुनना चाहिए. तो सबका जो इंडिविजुअल ओपिनियन होता है ना, तो जैसे इंडिविजुअल गायक की स्टाइल, इंडिविजुअल प्लेइंग, इंस्ट्रूमेंटल प्लेइंग स्टाइल, तो सब जब इंडिविजुअल है तो दैट मीन्स प्रवचन भी इंडिविजुअल होता है, knowledge individual. So that means we should listen to all great masters, not only one person. So kya hoga na, bahut sare knowledge sunte 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 aise aise mature ho jate. So that is really great thing it was today, and I really thoroughly enjoyed that. Naam hi itna acha hai, anubhav, aur हमारी सबकी लाडली ताई किशोरी जी ने जो अपने अनुभव के साथ जो बातें बताई वो सही मानों में सबको सीखने की चीज़ें हैं. और आज इतना ज्ञान इस जंक्चर पे मिलना भी एक बहुत बड़ी बात है अपने में, जो आज हम लोगों ने महसूस की और हमने सुना. बहुत सारी चीज़ें इम्प्लीमेंट करने की है जिससे अपने अपने गाने को, अपने दिमाग को, अपने बिहेवियर को, सारी चीज़ें इकट्ठी है सुधारने की. ये बहुत बड़ी आज की ये शिक्षा हमको मिली है जो हम लोग कोशिश करेंगे अपनी ज़िंदगी में उतारने की. मैं जिसके लिए मैं पंडित जी का, हरिप्रसाद जी का बहुत बहुत आभारी हूँ कि इस तरह का कार्यक्रम उन्होंने आयोजित किया और उसका हम लोग लाभ उठा सके. मैं तहे दिल से पंडित जी को साष्टांग दंडवत करता हूँ और किशोरी ताई को भी साष्टांग नमस्कार करता हूँ. जब इतने बड़े दिग्गज जिन्होंने जिंदगी गुजारी है, जिन्होंने एक्सपीरियंस किया है, द वर्ड वॉज वेरी एप्ट, अनुभव, तो उनके मुँह से it's you know first hand information, and not just information, it's experience. So it was one of its kind experience for us people, and to imagine that it is coming from such people who have lived it all their life, it was, I mean, the presence of Hari ji, presence of Jasraj ji, Kartik Kumar ji, Satish Vyas ji, Suresh ji, Suresh Vadkar ji, kitne diggaj log hain. मैं सच बताऊं, बहुत कुछ सीखने को मिला. मीन्स इतने साल अभी हम संगीत की शिक्षा पा रहे हैं, संगीत कर रहे हैं, साधना कर रहे हैं, लेकिन ऐसे दिग्गज कलाकार उनसे कुछ कुछ चीज़ें जो बातों बातों में बताई, बहुत ही मुझे इतना आनंद आया कि इसीलिए उनको क्यों लेजेंडरी वोकलिस्ट कहते हो उसकी प्रसिद्धि आ गई. इतना कमाल का बात किया. और पंडित हरिप्रसाद चौरसिया जी ऐसा काम कर रहे हैं अभी फिलहाल कि ये बहुत ही
what I should say, it will go down in the history as one of the big treasure according to me, whatever is happening, because मैं यहाँ पे अभी दो तीन हुए, मैं हर बार आया हूँ और मैं बस यही चाहता हूँ कि ऐसे ही करते रहे, ताकि सब जो संगीतकार जो है, जो संगीत श्रोता है और जिनको संगीत में आना है, सबके लिए ये बहुत बड़ी अच्छी अनुभूति है और ये बहुत अच्छी सीरीज है. आई विश देम ऑल द बेस्ट फॉर देयर एंडेवर. आज का अनुभव इज़ वन ऑफ द बेस्ट. इनफैक्ट अनुभव सीरीज इज अ गिफ्ट टू बॉम्बे सिटी एंड स्पेशली फॉर प्योर क्लासिकल म्यूजिक लवर्स. अनुभव इज गोइंग टू रॉक एंड वी आर गोइंग टू हैव मेनी मोर सच बैठक. दिस इज द थर्ड वन एंड आई एम लकी टू बी पार्ट ऑफ इट एंड वील मेक इट हैपन मोर. देखिए, वृंदावन में जब जब आता हूँ इसका अनुभव अनोखा होता है और वो हुआ. फॉर मी किशोरी ताई इज अ गॉडेस एंड सो इट वॉज लाइक यू नो हियरिंग द गॉडेस स्पीक एंड आई थिंक लाइक ऑल ग्रेट गुरुज शी इज अ जीनियस एंड शी इज रियली सिंपल. You know, they're able to just simplify what they have to say. So especially what she said about being existential, about transmitting her experience to the audience and transmitting her experience to students. You know, that is such a simple fact, but that only true genius can really express. And when it comes from true genius, it's very, very special. ये तो बहुत ही अच्छा है. ये वृंदावन गुरुकुल का जो अनोखा सोच है, अनोखा प्रोग्राम करने का, आर्टिस्ट का अनुभव ऑडियंस के साथ शेयर करने का, मेरे जीवन में ऐसा प्रोग्राम नहीं देखा हूँ कहीं पर. अरे, वृंदावन गुरुकुल का बहुत ही बड़ा प्रयत्न है आई थिंक. अनुभव में अनुभव, शास्त्रीय संगीत में जो विभूतियाँ हैं उन्हीं की प्रस्तुति, उनकी खुद की स्वयं की स्वयं का अनुभव, साथ ही साथ जो हमारे रसिक हैं, शास्त्रीय संगीत के रसिक हैं, उनके साथ उनका अनुभव का संबंध और उनके साथ शेयर करना शास्त्रीय संगीत के बारे में, ये अनुभव सबसे बड़ा आज का अनुभव रहा है. क्योंकि गान सरस्वती श्रीमती किशोरी मनकर जी बहुधा कहीं नहीं जाती आती हैं, परंतु इतना विषय रोचक और इतना उनका पंडित हरिप्रसाद चौरसिया जी के वृंदावन का आग्रह था कि उनको लगा, और इस विषय में वो मास्टर हैं. उनकी एक पुस्तक भी प्रकाशित हुई है शास्त्रीय संगीत पर, तो इसी प्रश्नों के अनुभव के आधारों पर ही प्रकाशित हुई है. तो उसके साथ शेयर करना, अपने शास्त्रीय संगीत के रसिकों को उसका उत्तर देना अद्भुत है. मतलब कहते हैं ना, भूतो न भविष्यति, ऐसा अनुभव मैंने पहले कभी न सुना है, न देखा है, न अनुभव किया है. आपका अनुभव कैसा रहा आज? I am very thankful to Hari Bhai and I would like him to call me off and on.